नमस्कार, रामकृष्ण हरी। काळभैरव क्रिकेट क्लब बिरवाडी महाबळेश्वर आयोजित क्रिकेट डायरीज विथ लेजेंड्स मध्ये सर्व प्रेक्षकांचे व्ह्यूवर्सचे स्वागत आहे। मुलाखतीच्या सुरुवातीला मी काही व्यक्ती तसेच संस्थांचे आभार मानेन। काळभैरव क्रिकेट क्लब बिरवाडी महाबळेश्वरचा संपूर्ण परिवार, KBCC बिरवाडीचे व्हिडिओ एडिटिंग आणि प्रोडक्शन हेड स्वप्नील सुधीर मोरे, मार्केटिंग व प्रमोशन हेड आदरणीय अरुण घाडगे, कोयना सोळशी कंधारी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचा संपूर्ण परिवार, आमचे टायटल स्पॉन्सर यश स्पोर्ट्स व त्याचे मालक आदरणीय निलेशजी सोनकर, आमचे असोसिएट स्पॉन्सर लेण्याद्री कॉर्पोरेट सर्व्हिसेस व त्याचे मालक आदरणीय एकनाथजी शिंदे, तसेच ME एंटरप्राइजेस व त्याचे मालक विवेक शहा, मॉन्टॅना इंटरनॅशनल व त्याचे मालक केयूर सांगवी आणि AV स्पोर्ट्स व त्याचे मालक आदरणीय विक्रम धनावणे। या सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे KBCC बिरवाडी महाबळेश्वर आयोजित क्रिकेट डायरीज विथ लेजेंड्समध्ये स्वागत आहे। या पाचव्या मुलाखतीमध्ये आपण ज्या व्यक्तीला आमंत्रित करत आहोत त्याला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट या नावाने ओळखतात। खऱ्या अर्थाने मराठी समालोचनाचा झेंडा अटकेपार नेणारे आणि समालोचन हा क्रीडा क्षेत्रातला किती महत्त्वाचा भाग आहे हे पटवून देणारे, त्याचे महत्त्व, समालोचनाचे महत्त्व खऱ्या अर्थाने उजागर करणारे एक दिग्गज समालोचक, एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्या पलीकडेही जाऊन एक उत्कृष्ट माणूस आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय चंद्रकांत शेट्टी सर, ज्यांना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व चंदू सर या नावाने ओळखतं रादर। तर त्या व्यक्तीला आपण या पाचव्या मुलाखतीमध्ये आमंत्रित करत आहोत। मी थोडाच वेळात चंदू सरांना लाईनवर घेत आहे। नमस्कार चंदू सर। नमस्कार नमस्कार, कसे आहात दर्शन? सर मी मस्त। सर तुम्ही आणि तुमचे सर्व कुटुंबीय कसे आहात आणि सुरक्षित आहेत ना? हो सुरक्षित आहे। आपण देखील या मुलाखतीसाठी मला आमंत्रित केलं आणि ज्या पद्धतीने मागील चार इंटरव्ह्यूज मी पाहिले आणि या तुमच्या मुलाखतीचा भाग होण्याची संधी मलाही दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे। माझा आवाज बरोबर येतोय का तुम्हाला? हो सर, तुमचा व्हॉइस आणि व्ह्यू दोन्ही क्लिअर आहे। माझा व्हॉइस तुम्हाला व्ह्यू क्लिअर आहे ना? हो हो एकदम एकदम। नक्की, सरांनी जसं सांगितलं सरांचं मोठेपण आहे। ऍक्च्युली आमचंही भाग्य आहे की चंद्रकांत शेट्टे व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेटला आज आम्ही महाबळेश्वरच्या मंचावर, KBCC बिरवाडी महाबळेश्वरच्या मंचावर आमंत्रित करत आहोत। सर तू एक छोटासा एक प्रयत्न आहे की तुमचा क्रिकेटिंग प्रवास आणि संपूर्ण तुमचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यातून आजच्या पिढीतल्या तरुण खेळाडू तसेच समालोचक यांना अमूल्य मार्गदर्शन हा या मुलाखतीचा प्रामुख्यता हेतू आहे। नक्कीच आपण तुमच्या मुलाखतीला सुरुवात करूया। सर फर्स्ट ऑफ ऑल तर तुमचं सर डेट ऑफ बर्थ जसं मी म्हटलं की 12 डिसेंबर 1980, करेक्ट सर? हो 12 डिसेंबर 1980। 12 डिसेंबर म्हटलं की नक्की दिग्गज व्यक्तींचे मी म्हणेन की वाढदिवस असतात। भारतीय राजकारणाचे शिरोमणी आदरणीय शरदचंद्रजी पवार, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील, युवराज सिंग असेल, आपला नामवंत खेळाडू रजनीकांत असेल, तर नक्कीच त्यामध्ये तुमचं एक नाव ऍड करावं लागेल सर, चंद्रकांत शेट्टे, एक दिग्गज व्यक्तींचे बर्थडे। नंतर सर तुमच्या आपण येस सर नक्कीच मी तेवढा मोठा जरूर नाहीये परंतु माझं तुम्ही म्हटल्याप्रमाणे टेनिस क्रिकेटमय आयुष्य माझं जरूर आहे, तर त्याचा आज थोडासा प्रयत्न करील तुमच्यापर्यंत ते मांडण्याचा। नक्कीच नक्कीच सर। नक्की नंतर आपण येऊया तुमच्या काही पर्सनल डिटेल्स कडे। सर तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची तुम्ही सर्व प्रेक्षकांना एकदा माहिती द्यावी, तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं? सर नक्कीच मी आणि माझी मिसेस माधुरी शेटे, आम्ही दोघे मुंबईला असतो आणि त्याचबरोबर माझे आई बाबा पूर्वी मुंबईला असायचे परंतु गेले काही वर्ष आई बाबा आता गावी असतात आणि बऱ्याच कालावधीनंतर त्यांच्या बरोबर बराचसा काळ घालवण्याची संधी देखील मिळाली, कारण मागील 3 महिने मी गावी होतो आणि त्याचबरोबर माझे बंधू आहेत, माझी बहीण वर्षा काशी तिचाही मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट असतो। तर असं प्रकारे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबाबरोबरच माझं एक आणखी एक कुटुंब आहे, ते आहे टेनिस क्रिकेटचं। नक्कीच नक्कीच, आणि त्या कुटुंबातील एक मी म्हणत की महत्वाचा सदस्य तुम्ही आहात, एक चांगलं मार्गदर्शन संपूर्ण कुटुंबाला करतात। सर नंतर सर तुमचं येऊ आपण बालपणाकडे। सर तुमचं बालपण संपूर्ण कुठे गेलं आणि बालपणाच्या काही आठवणी? नक्कीच बालपण म्हटलं गेलं तर मी माझी पहिली ते माझा जन्म जरूर गावी झाला बोरीला जुन्नर तालुक्यामध्ये, परंतु तदनंतर मी वर्षाचा वगैरे असेल त्यावेळेला मी मुंबईला आलो आई बाबांच्या बरोबरीने आणि माझं पहिली ते 5वी पर्यंतचं शिक्षण हे मुंबईला झालं, घाटकोपर भटवाडीमध्ये झालं आणि तदनंतर 6वी 7वी 2 वर्ष गावाकडे गेलं, पुन्हा 8वी 9वी 10वी मुंबईकडे येणं झालं
तर माझं बालपण जे आहे तुम्ही म्हणाल तसं म्हणजे 5वी 6वी पर्यंत ते मुंबईलाच झालं. मुंबईला झालं होतं नक्की सर. नंतर लहानपणी प्रत्येकाची मी म्हणेन की कोणत्याही खेळाची सुरुवात किंवा क्रिकेटचा विशेष करून आपण बोललो तर बालपणाची सुरुवात ही अंडरआर्म क्रिकेट पासून होते सर. तर तुमचं अंडरआर्म क्रिकेट बद्दलच्या आठवणी, अंडरआर्म क्रिकेटच्या काही तुमच्या खेळी किंवा अंडरआर्म क्रिकेट तुम्ही कशा प्रकारे खेळायचात लहानपणी? लहानपणी अंडरआर्म क्रिकेट जास्त मला खेळायला मिळालं नाही. मी बघ्याचीच भूमिका माझी जास्त असायची कारण मला क्रिकेट ह्या खेळाकडे मी आकर्षित कसा झालो सुरुवातीला नक्कीच सांगेन. कारण नक्कीच आठ आठ एक वर्षाचा असेल 8-9 वर्षाचा ज्यावेळेला तो काळ असा होता की आपल्या घरी टीव्ही नसायच्या. म्हणजे माझ्या घरी तर नव्हतीच कारण खूप कमी मोजक्या लोकांकडे टीव्ही त्यावेळेला असायच्या. आणि त्यावेळेच्या मॅचेस मग व्हीव्ह रिचर्ड्स असेल, गावस्करांचा शेवटचा काळ असेल, किंबहुना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा सुरुवातीचा कालखंड असेल, त्या कालखंडामधील मॅचेस मी पाहिल्यात. परंतु त्या आमच्याकडे कॉलनीमध्ये काय मोजक्या काही लोकांकडे टीव्ही असायच्या. मग त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन उभं राहणं, त्यांच्या खिडकीमधून डोकावणं आणि मॅचेस पाहणं तासन तास, कधी कधी शाळेला निघालो आणि दिवसभर त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांच्या खिडकीतून दिवसभर मॅच पाहिलं असं सुद्धा मी केलेलं आहे. म्हणजे मार भरपूर खाल्ला घरच्यांचा, परंतु माझं लहानपण याद गेलं. म्हणजे क्रिकेटचं खऱ्या अर्थाने एक आकर्षण म्हणतात ना ते, त्यावेळेला मला क्रिकेटचं आकर्षण निर्माण झालं. आणि अंडरम त्यावेळेला बॉक्स क्रिकेट आमच्याकडे जास्त खेळलं जात नव्हतं तो काळ असा होता, परंतु अंडरम ओपन क्रिकेट होतं आणि त्यातही माझी बघ्याचीच भूमिका जास्त असायची. क्वचितच खेळायला मिळायचं, परंतु ओरम म्हणा किंवा अंडरम म्हणा, तर माझा रोल एवढाच असायचा की रन मोजणे किंवा बॉल अगदी जिकडे डिक्लेअर झोन असेल तिकडे आणायला जाणे वगैरे. त्यामुळे जे सुरुवातीला मी 5वी पर्यंत जे मुंबईला होतो त्यामध्ये ह्या दोन्ही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये मी आवर्जून ग्राउंडवर हजर असायचो, परंतु मला जास्त काही खेळायला मिळालं नाही. मग अंडरम आणि ओवरऑल सुद्धा 5वी पर्यंत तर नक्कीच मला मिळालं नव्हतं जास्त, परंतु पाहायला मी आवर्जून जायचो. नाही नक्कीच अंडरआर्म क्रिकेट खूप प्रेक्षणीय असतं आणि बघण्यासारखेही खरंच प्रेक्षक आज तुडुंब गर्दीने ते बघतात. चंदू सर तिकडे समालोचनही करतात. नंतर सर आपण येऊया अंडरआर्म क्रिकेट नंतर तुमचा ओवरआर्म क्रिकेटचा प्रवास. ओवरआर्म क्रिकेटने खऱ्या अर्थाने चंद्रकांत शेट्टीने एक चांगली वेगळी ओळख दिली, नामवंत गोलंदाज तुम्ही होता सर. तर ओवरआर्म क्रिकेटकडचा अंडरआर्म क्रिकेट पासूनचा ओवरआर्म क्रिकेट पर्यंतचा प्रवास कसा होता, तुमच्या इनिशियल टीम्स कोणत्या कोणत्या होत्या त्याबद्दलची माहिती आपण सर्व प्रेक्षकांना द्यावी. नक्कीच नक्कीच. मी 6वीला म्हणजे 6वीला माझ्या बाबांची जी कंपनी आहे ती कंपनी बंद झाली. ज्या कंपनीत ते जॉबला होते ती कंपनी बंद झाली, मला गावी जावं लागलं. आता गावी गाव माझं म्हणाल तर शिव जन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये माझं गाव आहे. आणि या जुन्नर तालुक्यामध्ये कुकडी नदीच्या तीरावर बोरी खुर्द गावठाण हे माझं गाव आहे आणि अतिशय सुंदर गाव आहे. परंतु मला 6वी आणि 7वी 2 वर्ष गावी जावं लागलं शाळेच्या निमित्ताने. आणि खऱ्या अर्थाने तिकडे गेल्यानंतर, कारण गावी अंडरआर्म क्रिकेट चालत नव्हतं, आणि तिकडे गेल्यानंतर मला ओवरआर्म क्रिकेटकडे ओढ निर्माण झाली. मी 6वी 7वीला असताना ओवरआर्म क्रिकेटकडे आकर्षित झालो. आमच्या गावातील गावठाणमधल्या खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आणि त्यावेळेचं क्रिकेट असं होतं की स्टंप हा प्रकार नव्हताच, झाडाच्या काट्याच आम्ही अगदी जमिनीत काढायचो आणि ते स्टंप उभे करायचो. त्याचबरोबरीने बॅट अशी प्रॉपर कुणाकडेच बॅट नव्हती, सुताराकडून बनवून घेतलेल्या बॅट असायच्या. म्हणजे गावात 1-2 जणांकडे बॅट होत्या, परंतु त्या एकच लाकडाची फळी अगदी बाबलीच्या वगैरे आणि ती सुताराकडून बनवली गेलेली असायची, तर तीच आमची बॅट होती. तर अशाच प्रकारे ते क्रिकेट होतं. परंतु मला त्यावेळेला गोलंदाजीमध्ये रस निर्माण झाला आणि 6वी 7वीला असताना सुद्धा मी गावीला असताना बऱ्यापैकी गोलंदाजी टाकायला शिकलो होतो. आणि 2 वर्षात ते जे गावचे होते गावातील आणि त्याचबरोबरीने मी शाळेत ज्या गावात होतो त्या गावात देखील मी बऱ्यापैकी क्रिकेट खेळायला लागलो होतो. परंतु मग तदनंतर 2 वर्ष गावाकडे काढल्यानंतर 8वीला बाबा ज्या कंपनीत कामाला होते ती कंपनी पुन्हा सुरू झाली. पुन्हा सुरू झाल्यानंतर मला पुन्हा मुंबईला यावं लागलं आणि मुंबईला आल्यानंतर मात्र एक पेच प्रसंग निर्माण झाला होता त्यावेळेला की कोणत्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नव्हतं. आणि आमच्या भटवडीमध्ये जेवढ्या शाळा होत्या त्या शाळांमध्ये ऍडमिशन मिळत नव्हतं. आता ऍडमिशन मिळत नव्हतं म्हटल्यावर एक नवीनच शाळा सुरू झाली होती रत्नभूमी विद्यालय म्हणून. आणि मग त्या नवीन शाळेमध्ये माझं ऍडमिशन झालं. आता पहा योगायोग असा, ते जे मैदान आहे, तुम्ही जर घाटकोपर भटवडीच्या मैदानात आला असाल दत्ताजी सावळी क्रीडांगणामध्ये तर मैदानातच ती शाळा आहे. कारण ज्या ठिकाणी आमचा स्टेज असतो लेजेंड ट्रॉफी किंवा यूके टायगरचा, त्या स्टेजला लागोलग पाठीमागे शाळा आहे आणि माझं योगायोगाने त्या शाळेतच ऍडमिशन झालं. आणि म्हणजे मैदानातल्या शाळेत माझं ऍडमिशन झालं. 8वी इयत्तेला मी जो रत्नभूमी विद्यालयामध्ये जॉईन झालो तर त्याच ठिकाणी मी शाळेतच मैदान असल्या कारणाने सातत्याने मैदान खिडकीच्या बाहेर पाहिलं तर खेळणारी मुलेच
हे मात्र चित्र होतं आणि त्यामुळे एक मैदानाकडे एक वेगळा जास्त आकर्षण निर्माण झालं. पण त्या शाळेतील माझा एक आणखी शाळेत असताना आम्हाला क्रिकेट होतं, म्हणजे एकच डिव्हिजन होती 8वी 9वी आणि 10वी त्या शाळेचे. परंतु आम्हाला तीनही वर्षी क्रिकेटच्या मॅचेस म्हणजे 8वी 9वी 10वी मध्येच मॅच व्हायच्या आणि तिन्ही वर्ष मॅच झाल्या आणि आमच्या वर्गातील खेळाडू खूप चांगले खेळायचे आणि मला अजूनही आठवत आहे आम्ही 8वीलाही फायनल आम्ही मारली होती, 9वीलाही फायनल आम्ही मारली होती आणि 10वीलाही फायनल आम्ही मारली होती. सर हे त्या काळातलं क्रिकेट होत. आणि मग त्याच वेळेला मी घाटकोपर भटवाडीतील देखील म्हणजे आमच्या चाळीतल्या मुलांचा जो संघ आहे, आमच्या विभागातील टीम होती त्यामध्ये आम्हाला खेळायला संधी नव्हती मिळत, मग आमच्या चाळीतील मुलांचा संघ आम्ही तयार केला त्याच वेळेला मी 8वीला वगैरे असताना. परंतु तो मॅच खेळत नव्हता, तो खेळायचा जायचा प्रॅक्टिस करायची क्वचित दोन एक महिन्यातून एखादी मॅच घेतली तर नाहीतर तो प्रॅक्टिस पुरताच मर्यादित होता. मग माझा एक मित्र विनायक बेल्लेकर त्यावेळेला आमच्या भटवाडीमध्ये जवळ एक 50 टीम त्यावेळेला खेळायच्या, म्हणजे स्पर्धा क्वचितच व्हायच्या परंतु ज्या मॅच चालायच्या, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मुंबईतलं एखादं ग्राउंड म्हटलं तर एकाच वेळेला 50 टीम खेळत असायच्या. आणि आमचं जे ग्राउंड आहे भटवाडीचं आता खूप छोटं झालंय, त्यावेळेला खूप मोठं ग्राउंड होतं, म्हणजे पलीकडे सुद्धा खूप मोठं होतं, स्टेडियम होतं आणि असं चारही बाजूने खूप मोठं ग्राउंड होतं त्यावेळेला. मग आमच्या विभागातील रॉयल स्पोर्ट्स क्लब नावाची एक नामवंत टीम होती, म्हणजे भटवाडीतील टॉप 5 टीम मध्ये टीम असेल, त्या टीमच्या बी टीम मध्ये खेळण्यासाठी माझा मित्र विनायक बेल्लेकर मला घेऊन गेला. त्या टीमच्या बी टीम मध्ये खेळत असताना, कारण त्यांची ए टीम खूप चांगली होती, त्यांच्या खूप चांगले चांगले बॉलर्स होते, मला अजूनही आठवते जितू असेल, संजय असेल, डॉक्टर विलास लोखंडे, अशी नामवंत गोलंदाज त्या टीम मध्ये होते. मग बी टीम मध्ये मी असा काही परफॉर्मन्स केला की मला काही महिन्याच्या आतच, म्हणजे मी ज्या वेळेला 9वीला शिकतच होतो त्याच वेळेला मला रॉयल स्पोर्ट्स क्लबच्या ए टीम मध्ये घेतलं गेलं. म्हणजे आणि 15व्या वर्षीच मी म्हणतो हो, मी रॉयल स्पोर्ट्स क्लबच्या ए टीम मध्ये मला खेळायची संधी मिळाली. मग ए टीम मध्ये खेळत असताना त्यावेळेला 10 ओव्हरच्या मॅच असायच्या, 8 ओव्हर 10 ओव्हर किंवा 12 ओव्हरच्या मॅच असायच्या. आणि मग मला कालखंडानंतर त्याच रॉयल स्पोर्ट्स क्लब मध्ये 3-3 ओव्हर टाकण्याची संधी देखील मिळू लागली. म्हणजे त्यानंतर मी जेवढं रॉयल स्पोर्ट्स मध्ये सुरुवातीचा काही मॅच सोडल्या तर मला रॉयल स्पोर्ट्स क्लबचा 3 ओव्हरचा बॉलर म्हणून माझी त्यानंतरची कामगिरी सुरू झाली. तर या रॉयल स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळत असताना माझ्यासाठी देखील गौरवाची गोष्ट होती, कारण एवढा लहान मुलगा त्यावेळेला भटवाडीमध्ये, आमच्या भटवाडीचं क्रिकेट म्हणजे मैदानाचंच क्रिकेट, यात खूप मोठी क्रेज होती आणि सर्व माझ्याकडे आवर्जून पाहायचे, कारण त्यावेळेला आमच्याकडे खूप कमी स्पिनर होते भटवाडीमध्ये आणि मी स्पिन गोलंदाजी करायचो आणि माझ्याकडे सर्वजण आवर्जून माझ्याकडे एक आदराने पाहू लागले. कालपर्यंत माझी ओळख नव्हती म्हणेल, परंतु मी रॉयल स्पोर्ट्स क्लब मध्ये गेलो आणि सगळे म्हणायला लागले की अरे हा रॉयल स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळतोय आणि हा अगदी आता 9वी किंवा 10वीलाच आहे. म्हणजे 9वी 10वीलाच असताना मला मोठ्या टीम मध्ये खेळायला मिळालं होतं आणि नुसतं खेळायला नव्हतं मिळालं तर मला 3 ओव्हर टाकायला मिळायच्या त्यावेळेला. तर एक रॉयल स्पोर्ट्स क्लब मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स झाला. रॉयल स्पोर्ट्स क्लब देखील त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीच्या मॅचेस मग आमच्या मैदानात असतील, सीएसडी कंपाऊंड, त्याचबरोबरने चांदिवलीला आम्ही खेळायला जायचो, या प्रकारचं क्रिकेट. परंतु घाटकोपर विभागामधीलच क्रिकेट रॉयल स्पोर्ट्स क्लब मधून मला अगदी 10व्या इयत्तेपर्यंत मी रॉयल स्पोर्ट्स क्लब मधून क्रिकेट खेळलो. नक्कीच, जसं सरांनी सांगितलं की त्यांच्या इनिशियल टीम्स होत्या, कुठल्याही क्रिकेटपटूचा एक सुरुवातीचा प्रवास खडतर असतो, मात्र जर त्याला चांगला संघ मिळाला किंवा त्या चांगल्या संघामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर नक्कीच तो इनिशियल पुशबॅक ठरतो, की कोणत्याही क्रिकेटपटूच्या असू दे, कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीचा असू दे. मी काही टीम्सची नावं घेईन सर. रॉयल स्पोर्ट्स भटवाडी, सिद्धी गणेश भटवाडी, नंतर आकाश 11 घाटकोपर आणि नंतर तदनंतर तुम्ही तुमच्या चंदू 11 संघाची स्थापना केली. तर या सर्व संघांच्या काही आठवणी सर, भरपूर क्रिकेट तुम्ही त्याच्यासोबत खेळला आहात आणि एक प्रोफेशनल गोलंदाज म्हणून, स्पिन गोलंदाज म्हणून त्या संघाचे आक्रमणाची धुरा तुमच्यावर होती, तर या संघाबद्दलच्या तुमच्या आठवणी, कारण या तुमच्या इनिशियल टीम्स होत्या, तदनंतर तुम्ही चंदू 11 स्वतःच्या नावाचा संघ स्थापन. नक्कीच नक्कीच, आता प्रेक्षकांना देखील मी आवर्जून सांगेल की माझा प्रवास आहे डायरेक्ट कॉमेंटेटर न होता, सुरुवातीला प्रेक्षक, खेळाडू, तदनंतर टीमचा कॅप्टन, तदनंतर टीम पॅकर आणि ऑर्गनायझर आणि कॉमेंटेटर, म्हणजे क्रिकेटच्या सर्व टप्प्यातून माझा प्रवास झालेला आहे. तर 10वी इयत्ता झाल्यानंतर मी आमच्या भटवाडीतील आणखी एक नामवंत टीम होती सिद्धी गणेश, त्या टीमकडून मला बोलावून आलं आणि रॉयल टीम त्या कालखंडामध्ये थोडंसं कमी क्रिकेट म्हणजे सिलेक्ट रविवारच्या मॅचेस ते खेळत होते आणि
मला फुल टाइम टीम मिळाली की ज्या इतर वेळेला देखील मॅचेस सुरू असायच्या. रॉयल कडून खूप जबरदस्त संघ होता आणि मग सिद्धी गणेश टीम मध्ये मी 11वीला गेल्यानंतर सिद्धी गणेश टीम मध्ये दाखल झालो. बटवाडीतील बरेचसे नामवंत खेळाडू त्या टीम मध्ये होते. परंतु दर्शनजी मी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगेन, मी 2000 म्हणजे 97 पासून ते 2003-04 पर्यंतची ही जी 7-8 वर्ष आहेत, म्हणजे जास्त बाहेरचं क्रिकेट नाही खेळलो, परंतु आमच्या भटवाडी मधलं जे क्रिकेट आहे ना ते भरपूर खेळलो. मी माझ्या आयुष्यातील तुम्ही मला विचारलं तर सर्वात जास्त क्रिकेट कधी खेळला तर या वर्षांमध्ये खेळलो. आणि ते कसं खेळलो तर आमच्या मैदानात एकाच वेळेला 50-50 मॅच चालायच्या. परंतु त्याच वेळेला त्या कालखंडामध्ये मला आमच्या विभागामध्ये बऱ्यापैकी चांगली गोलंदाज म्हणून बऱ्यापैकी मागणी होती. आणि मग मैदानात गेलो की एकाच वेळेला मी एका ठिकाणी जर गोलंदाजी केली तर त्या ठिकाणी दुसरी टीम म्हणजे त्यांच्या टीम मधून खेळण्यासाठी माझा एक सबस्टिट्यूट प्लेअर रेडी ठेवायचे. मग तो सबस्टिट्यूट प्लेअर तिकडे उभा करायचे, मी लगेच दुसरीकडे गोलंदाजी करण्यासाठी जायचो. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. माझ्या 3 ओव्हर झाल्यानंतर मला अजून बाजूला कुठेतरी मागणी असायची, मी तिकडे गोलंदाजी करायला जायचो. तिकडे गोलंदाजी केल्यानंतर मला अशा प्रकारे मी दिवसभर म्हणजे एकदा तर रविवारी घरी गेलो तर संध्याकाळपर्यंत घरी जाणेच नाही. मग आता त्या मधल्या कालखंडामध्ये मी कदाचित कधी वडापाव खाल्ला असेल किंबहुना सरबत लिंबू सरबत वगैरे याच्यावरच राहिलो आहे. परंतु ती क्रिकेटची नशा म्हणतात ना, ती मला दिवसभर मैदानामध्ये अशी खिळून ठेवायची आणि ती माझी श्रीमंती होते म्हणेल मी. कारण मला अजूनही आठवतंय मी एका दिवसामध्ये 10 मॅच खेळलो होतो, म्हणजे 7-8 वगैरे तर खेळलेलो आहे परंतु 10 हा माझा रेकॉर्ड असेल. आणि त्यावेळेला एका 8 ओव्हर किंवा 10 ओव्हर असल्या कारणाने 3 ओव्हर टाकायला मिळायच्या, म्हणजे मी 30 म्हणजे कमीत कमी 25 तरी ओव्हर एका दिवसामध्ये टाकलेले आहेत, असाही तो माझा त्यावेळेचा काळ होता जो सुरुवातीचा काळ होता. सरांनी जसं सांगितलं की जशी ज्या प्रकारे मी नक्की सरांनी किस्सा सांगितला त्याच्यावर आठवण झाली की रमाकांत आचरेकर सर, सचिन तेंडुलकर सरांना, भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांना प्रत्येक पिचवर एक एक बॅटिंग करायला सांगायचे की तू या पिचवर खेळल्यानंतर तू त्या पिचवर जाऊन बॅटिंग कर, म्हणजे परफेक्ट तुझं बॅटिंगचं स्किल डेव्हलप होईल. तसंच चंदू सरांच्या गोलंदाजीचा किस्सा आहे की या पिचवर त्यांनी एक स्पेल टाकला तर नक्कीच त्यांची दुसऱ्या खेळपट्टीवर मागणी व्हायची. खूप सुंदर किस्सा होता सर. नंतर सर तुमचं जसं तुम्ही सांगितलं की तुमचं जर करिअर आपण अनालिसिस केलं तर ते एक 4 क्षेत्रात करावं लागेल, ऍज अ टेनिस क्रिकेटर, ऍज अ मॅनेजर, टीम मॅनेजर, ऍज अ टुर्नामेंट ऑर्गनायझर आणि ऍज अ प्रोफेशनल कॉमेंटेटर. नक्की चारही फेस तितकीच दैदिप्यमान आणि ग्लोरियस आहे. तर आपण सुरुवात करूया सर तुमचे ऍज अ क्रिकेटर. नक्कीच तुमचे क्रिकेटिंगचे किस्सेही खूप आहेत. चंदू इलेव्हन नावाचा संघ तर प्रतिष्ठित होता, त्याच्यातून तुमच्या कामगिरीचे किस्सेही तसेच अनोखे आणि अविस्मरणीय आहेत. तर पहिला किस्सा सर मी नक्की सांगेन, पंतनगर या ग्राउंडला अगेन्स्ट टीम होती टिळकनगर, इयर होतं 2008 आणि 7 विकेट तुम्ही घेतल्या होत्या, 7 विकेट तुम्ही घेतल्या. काय किस्सा होता सर्व प्रेक्षकांना सांगावा. नक्कीच तो किस्सा मी कधीच विसरणार नाही. मी 2004 पर्यंत त्यामध्ये एक थोडस गोष्ट राहिली होती. बट त्या टीमला खेळल्यानंतर भटवाडी पॅकर यांची धनंजय सरांनी टीम चालू केली, त्या टीम मध्ये क्रिकेट खेळलो, तदनंतर आकाश इलेव्हन आणि तदनंतर चंद इलेव्हन. परंतु संदीप कदम हे मला आकाश इलेव्हन मध्ये देखील घेऊन गेले होते, त्यांच्या बरोबर मी आकाश इलेव्हन मध्ये देखील खेळलो होतो. परंतु पंतनगरची ही स्पर्धा जी आहे ती मध्ये मी कधी विसरू शकणार नाहीये. टिळकनगरचा सिद्धिविनायक संघ, स्वरूप फाळके यांचा, ज्या संघामध्ये तुम्हाला पप्पू असेल, सॅम्युअल असेल, सरफराज असेल, म्हणजे त्यावेळेला नावाजलेला संघ होता त्यांचा, त्यांच्याबरोबर आमची मॅच पंतनगरच्या आचार्यात्रे ग्राउंडवर होतं. आचार्यात्रे क्रीडांगण माझ्यासाठी नेहमीच फलदायी राहिलंय. परंतु तो किस्सा असा आहे की ते माझ्यासाठी नेहमी आठवणीत राहील, चांगल्यासाठी देखील आणि वाईटसाठी देखील. कारण मी पहिल्यांदाच ते माझे अपोजिट खेळत होते आणि मी 2 ओव्हरला तब्बल 7 विकेट त्यांच्या घेतल्या होत्या. त्यामध्ये त्यांचे सर्व प्रमुख फलंदाज मी गारद केले होते, पप्पू, सॅम्युअल आणि सरफराज, हॅट्रिक देखील ती मी घेतली होती. आणि म्हणजे बहुतेक त्यांना माझी गोलंदाजी खेळणं एवढं अवघड झालं होतं की जो येत होता तो विकेट देत होता. म्हणजे 7 विकेट माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी आणि अगदी त्यांच्या संघाची वाताहत झाली होती माझ्या दोन्ही षटकांमध्ये. परंतु माझ्या मला ती स्पर्धा याकरता लक्षात राहील की त्यांना आम्ही थांबवल्यानंतर ज्यावेळेला त्यांची आमची बॅटिंग सुरू झाली त्यावेळेला मी मॅच सुरू होती एक म्हणजे दोन्ही संघांच्या बाजूने समसमान अशाच प्रकारची होती. परंतु थोडस रन वरून थोडस काहीतरी तिकडे एक वाद निर्माण झाला की ठराविक ठिकाणी बॉल मारल्यानंतर हा 6 आहे की 2 रन आहे की अशा प्रकारचा एक वाद सुरू होता पंचांचा आणि खेळाडूचा. आणि मी त्यावेळेला मैदानात दाखल झालो आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबर थोडाफार वाद घालू लागलो. म्हणजे परंतु त्याच वेळेला मला कमिटीने पॅनलाइज केलं
मी मैदानात गेल्या कारणाने 5 धावांची पेनल्टी मला त्या ठिकाणी दिली गेली होती आणि त्याच पेनल्टीच्या आधारावर आम्ही ती मॅच पराभूत झालो होतो. तर आनंदही मला एका त्याच मॅच मध्ये मिळाला आणि त्याच मॅच मध्ये म्हणजे जेवढं मी कौतुक झालं माझं पहिल्या डावात दुसऱ्या डावात तेवढी माझ्यावर टीका देखील झाली होती. म्हणून ती जी मॅच आहे ती स्पर्धा आहे कधीच विसरणार नाही. ऍब्सोल्युटली नक्की. सरांचा एक सरांनी प्रवास सांगितला यश अपयश दोन्ही त्या टुर्नामेंटमध्ये सरांना बघायला भेटला. नंतर सर येईन की भटवाडीला तुम्ही भटवाडीच्या संघामधून खेळताना अगेन्स्ट टीम होती मुलुंड, सेमीफायनलचा मॅच होती, तुमच्या संघाने 2 ओव्हरमध्ये 16 रन्स केले होते आणि पहिल्या तुमचा संघाचा जो पहिला खेळाडू होता गोलंदाज होता त्याने पहिल्याच षटकाला 13 रन खर्च केले होते आणि शेवटच्या षटकात तुम्हाला 3 रन डिफेंड करायचं होत्या आणि काय किस्सा होता हो, मी रिझल्ट सांगणार नाही हो, सर तुम्ही तदनंतर तो किस्सा हो, सलग प्रेक्षकांना सांगा. हो सेमी फायनलची मॅच होती भटवाडीमध्येच मॅच होती आणि आम्ही खूप गर्दी होती. भटवाडीत मॅचेस नेहमी असल्यानंतर प्रेक्षक दुःख देखील खूप मोठ्या संख्येने असतात आणि माझ्यासाठी भटवाडीत जेवढ्या जेवढ्या मॅचेस झाल्या त्या खूप प्रतिष्ठेच्या असायच्या आणि बऱ्याचशा भटवाडीत स्पर्धा देखील चंदीलोन असताना भटवाडी पॅकर असताना किंबहुना सिद्धी गणेश असताना आम्ही स्पर्धा सुद्धा जिंकल्या होत्या. त्यामुळे भटवाडीत खेळताना एक थोडीशी वेगळी एनर्जी असायची माझ्याकडे. तर त्यावेळेला 2 ओव्हरची मॅच होती कारण थोडासा अंधार वगैरे पोहोच आला होता त्यामुळे 2 ओव्हरची सेमीफायनल होती. आमच्या संघाचा जो प्रमुख गोलंदाज रितू चंदेलिया जो राजावाडीचा खेळाडू आहे माझ्या चंदू इलेव्हन टीमला खूप वर्ष तो खेळलाय त्याच्या हातात पहिलं षटक दिलं परंतु पहिल्या षटकात एवढे जबरदस्त हल्ले केले फलंदाजाने अक्षरशः डावखुऱ्या हाताचा एक फलंदाज होता त्यांनी 2 मोठे षटकार देखील मारले आणि रितूच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी जवळपास 14 धावा रितूच्या पहिल्याच ओव्हरमध्ये घेतल्या गेल्या आणि त्या अगोदर असा माझा तिकडे मैदानात रिझल्ट होता की भटवाडीच्या मैदानामध्ये मी शक्यतो तरी पराभूत होत नव्हतो. म्हणजे ते खूप लकी होतं म्हणजे जवळजवळ 10 टुर्नामेंट खेळलो तर आम्ही 7-8 टुर्नामेंटच्या फायनलला आम्ही असायचो. तर त्यावेळेला 6 चेंडू आणि 3 धावांची मॅच होती. तर रवी लिंगाला देखील आपल्या आमच्या टीम मध्ये ज्येष्ठ रक्षकांची कामगिरी रवी लिंगाला त्यावेळेला करत होते. त्याचबरोबर तुषार शिंदे असतील, मंगेश फदाले असतील, रितू व्हीसी सगळ्या आम्ही एकत्र आल्यानंतर सगळ्यांचं असं मत होतं की ती व्हीसी आमच्या टीमचा लेफ्ट आर्म बॉलर होता त्यांनी ओव्हर टाकावी परंतु लेफ्ट आर्म बॅट्स पण बॅटिंग करत होता. तर मी आवर्जून म्हटलं की काही होऊ देत मीच ही ओव्हर टाकणार आणि मी मला कॉन्फिडन्स होतं की मी ही ओव्हर ही मॅच जिंकून देणार. तर त्यावेळेला मी ती गोलंदाजी घेतली आणि तोच बॅट्समन ज्याने रितूने 2 सिक्स मारले होते तोच बॅट्समन स्ट्राईकला होता. मुलुंडचा बॅट्समन मला नाव कदाचित मला नाव आठवत नाहीये त्याचा आता परंतु त्या बॅट्समनला मी 1 2 3 4 5 असे 5 बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने पाठवले होते आणि शेवटच्या बॉलवर त्यांनी माझ्या 1 रन काढला होता. अशा प्रकारे ती जी मॅच जिंकलो होतो माझ्या आयुष्यातील ती एक महत्वाची मॅच होती आणि मला अजूनही आठवतंय की शेवटच्या क्षणी ती ओव्हर मी मागून घेतली होती आणि माझ्या टीमला मी फायनल मध्ये देखील पाठवलं होतं घाटकोपर भटवाडीचं मैदान. ऍब्सोल्युटली. बघा एखाद्या खेळाडूचा स्वतःवरचा किती विश्वास होता की लेफ्ट आर्म बॉलर होता मात्र समोर लेफ्टी बॅट्समन होता त्यामुळे विथ द स्पिन खेळण्यापेक्षा आपण त्याला अगेन्स्ट द स्पिन अटॅक करूया आणि त्या प्रकारची खेळी एखाद्या कर्णधाराला आपण विश्वासात घेऊन आपण त्यावरचा विश्वास जिंकणे आणि त्या प्रकारचा परफॉर्मन्स देणे खरंच ग्रेट चंदू सर. एक इन्सिडंट खूप छान होता. नंतर येऊया सर आपण 2001 ते 2005 तुमचा इनिशियल पिरियड होता जेव्हा नुकतेच तुम्ही 20 वर्षाचे असाल त्या काळी तुम्ही पुण्याला आणि जुन्नरला तसेच पुणे तालुक्यात भरपूर क्रिकेट खेळला तर तिकडच्या क्रिकेटचे किस्से म्हणजे एक अफलातूनच आहे. एकदा तुमचा संघ 6 ओव्हर 16 ऑल आउट झाला होता मात्र तेव्हा तुमचा एक स्पेल होता. मी सर्व प्रेक्षकांना सरांचा स्पेलचा अनालिसिस सांगतो समरी सांगतो 2 ओव्हर्स 2 रन्स आणि 5 विकेट. नक्कीच हा स्पेल मला आठवला की मला सतीश शेट्टींचा आरके ट्रॉफी 1994चा फायनलचा स्पेल आठवतो. तसाच काहीचा स्पेल होता 2 ओव्हर 2 रन आणि 5 विकेट. काय सर किस्सा होता तो तदनंतर सर्व मी नक्कीच नक्कीच सर्व बऱ्याच जे प्रेक्षक आहेत माझ्या समालोचनाविषयी जाणून असतील परंतु मी थोडंफार क्रिकेट खेळलोय त्याविषयी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी करतोय. मी ते थोडं थांबवेन थोडंफार नाही सर सर जवळजवळ 15 ते 20 वर्ष व्यावसायिक आणि प्रोफेशनल क्रिकेट खेळलेले आहेत सर. तर नक्कीच तुम्ही एक चांगले क्रिकेटर आहात आणि नंतर तुम्ही समालोचक झालेला सर. तर मी 2001 पासून ते 2005 पर्यंत गावी म्हणजे ज्यावेळेला सुट्टीत कधी जायचो दिवाळीला उन्हाळ्याच्या सुट्टीत जरी गावी गेलो तर त्यावेळेला मी गावी क्रिकेट खेळायचो. म्हणजे गावचं क्रिकेट मला माहित नव्हतं पण भटवाडीत त्यावेळेला क्रिकेट खूप खेळायचो. आता माझं जे गाव आहे बोरी खुर्द गावठाण साळवाडी त्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट त्यावेळेला खूप चालायचा. तर अशीच एक आणि गावात कुणाला माहितच नव्हतं की मी ओरम खेळतो आणि असा स्कोप मला द्यावेला नव्हता.
मग आमच्या गावात अंडर आर्मची टुर्नामेंट असताना मी अंडर आर्मच्या टुर्नामेंटला एकदा गेलो होतो आणि त्यावेळेला अंडर आर्मची मॅच खेळत होतो. त्याचवेळेला माझा एक हाटकोपर भटवडीचाच मित्र एमसीसी कोंबरवाडी म्हणून त्याची गावची टीम आहे ती घेऊन आला होता आणि त्यावेळेला आमची ओळख झाली. आम्ही तिसऱ्या राऊंडला त्यांच्याबरोबर हारलो पण त्यांनी सांगितलं अरे तू चंदू इकडे काय करतोय. म्हटलं अरे मी माझ्या गावी आलोय. पण त्याने मला सांगितलं अरे आमची एक ओव्हरआर्मची टुर्नामेंट आहे बेल्ले कोळ्यांसवाडी या ठिकाणी तू आमच्या टीम मधून खेळायला येशील का. मी बोले नक्की येईल कारण मला मी गावी आहे परंतु मला गावाला खेळायला टीमच नाहीये. तर त्याने मला सांगितलं अमुक अमुक दिवशी तू बेल्ले या ठिकाणी ये आणि आमची मॅच त्या ठिकाणी आहे. तर मी देखील खुश झालो. अगदी मॅच दुपारी होती परंतु मी माझ्या गावातून तिकडे जायला सकाळी एसटी असल्या कारणाने मी 8:30 बेल्ले या गावात पोहोचलो मॅच साठी. आणि पहिलीच म्हणजे ती टीम देखील एक छोटीशीच एमसीसी कोंबरवाडी म्हणून वाडी आहे परंतु त्या टीम मध्ये देखील निलेश पिंगळे हा पुणे जिल्ह्यातील एक नामवंत फलंदाज त्याच टीम मधून खेळायचा. तुषार पिंगळे त्याचा बंधू असेल आणि मुंबईहून आम्ही जे सुट्टीत जाणारे काही प्लेयर असतो आणि गावचे प्लेयर असा मिळून तो संघ. परंतु त्यांच्या वाडी छोट्याशा वाडीतलीच ती टीम होती. मग पहिली जी मॅच होती लोकल बांगरवाडी म्हणून टीम होती त्यांच्याबरोबर जिंकलो. दुसऱ्या मॅचला दोस्त बोरी शिरोली एक मोठी टीम होती त्यावेळेला सगळे नामवंत खेळाडू त्या टीम मध्ये होते. आणि ह्या दुसऱ्याच मॅच मध्ये आमचा जो संघ आहे निलेश पिंगळे स्वतः पहिली बॉलला त्यांनी पॉइंटला एक चार मारला होता परंतु तदनंतर त्याची एक अफलातून कॅच शरद गुंजाळने पकडली आणि आमचा संघ देखील पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि फक्त 17 धावांची आवश्यकता असताना 16 धावांवर आम्ही ऑल आउट झालो. आता जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. आता ज्या टीम मधून मी खेळतोय मी त्यांच्यामध्ये पहिलाच दिवस खेळतोय परंतु त्याही वेळेला मी त्या सर्वांना एकत्र केलं होतं आणि त्यांना एक कॉन्फिडन्स दिला होता कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही मॅच हारायची नाहीये आपण जिंकणार. तुम्ही फक्त कॉन्फिडन्स सोडू नका शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करूयात आपण ही मॅच जिंकूयात. तर त्याच मॅच मध्ये मी स्वतःहून पहिली ओव्हर घेतली. पहिल्याच ओव्हरला 3 विकेट घेतले 1 रन दिला. दुसरी ओव्हर देखील तुषारने चांगली टाकली. तिसऱ्या ओव्हरला पुन्हा मी 2 विकेट घेतल्या आणि त्याही ओव्हरला 1 रन दिल्या. म्हणजे माझ्या 2 ओव्हरला मी 5 विकेट म्हणजे आघाडीची फळी अक्षरशः संपवली होती. आणि तदनंतर तुषार आणि जितेंद्र यांनी देखील लाजबाब गोलंदाजी केली. शेवटी 4 रनची आवश्यकता होती शेवटच्या ओव्हरला आणि तीच मॅच शेवटच्या बॉलला त्यांना कंपल्सरी 1 रनवर आली आणि कंपल्सरी 1 रन असताना समोरच्या टीमचा खेळाडू रनआउट झाला होता आणि आम्ही ती मॅच जिंकलो होतो. म्हणजे पहा मी माझ्या त्या टीम मध्ये खेळण्याची पहिलीच टुर्नामेंट आणि ही जी मॅच झाली आहे ती मॅच पाहायला एमसीसी कोंबरवाडीचे जुने सदस्य गावातील त्यांच्या ग्रामस्थ आले होते. त्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. आम्ही एवढे नाचत होतो की त्या पारावर उरला नव्हता कारण फक्त 16-17 रन करायचे आहेत आणि आम्ही मॅच जिंकली होती त्या दिवशी. तर अविस्मरणीय असा क्षण होता मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझ्या मते निलेश पिंगळे तुषार पिंगळे त्याचबरोबरीने राजू असतील त्याचबरोबरीने प्रत्येक असा खेळाडू जो एमसीसी कोंबरवाडीचा होता तो कधी विसरणार नाही. एवढंच नाही तर अपोजिट टीमचे खेळाडू देखील आजही मला त्या मॅचचा किस्सा सांगतात. माझ्या आयुष्यातील ही जी मॅच आहे मी कधी विसरू शकणार नाहीये. आणि तदनंतर मात्र एमसीसी कोंबरवाडी बरोबर माझं असं नातं झालं. तदनंतर मी 5 वर्ष खेळलो एमसीसी कोंबरवाडी मधून. आम्ही सुट्टीला गावी गेल्यानंतर 4-5 फायनल तर नक्कीच मारायचो. आणि त्याच स्पर्धेचा आणखी एक म्हणजे ती जी स्पर्धा दुसऱ्या राऊंडला असा किस्सा झाला होता. सेमीफायनलला आमच्या टीम मध्ये खेळण्यासाठी गणेश जाधव आला होता जो पुणे जिल्ह्यातील नामवंत फलंदाज आहे आणि जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती. आणि त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये पहिलीच टुर्नामेंट होती मला बेस्ट बॉलर मिळालं होतं. 100 रुपये पारितोषिक होतं. ट्रॉफी वगैरे नव्हती परंतु 100 रुपयाचं बेस्ट बॉलरचं पारितोषिक होतं. गणेश जाधवला सिरीज मिळाली होती. परंतु ही स्पर्धा मी कधीच विसरू शकत नाही एवढी जबरदस्त स्पर्धा होती. अब्सोल्युटली सरांनी जसं सांगितलं की नेव्हर से डाय ॲटिट्यूड. प्रत्येक खेळाडूंमध्ये कुठल्याही क्षणी सामना न सोडण्याची किंवा हारण्याची जिद्द पाहिजे जिंकण्याची जिद्द पाहिजे. सामना कोणत्याही क्षणी आपण कलाटणी देऊ शकतो मात्र ती जिद्द आपल्या असली पाहिजे. एक अतिशय उत्कृष्ट एक मी म्हणेन की प्रसंग सरांनी त्यांच्या टेनिस क्रिकेट जर्नीमधला सांगितलेला आहे. नंतर सर आपण येऊया तसंच पुण्यामधला एक मोठा खेळाडू मी म्हणेन की कृष्णा सातपुते सरांच्या लेवलचाच खेळाडू म्हणजे बबलू पाटील सर. आणि बबलू पाटील सरांविरुद्ध तुमचा असा एक स्पेल होता की नक्कीच सर्व प्रेक्षकांना आवडेल ऐकायला आवडेल. बबलू पाटील बद्दल मी सांगितलं तर एक नामवंत फलंदाज आहे आणि हार्ड हिटिंग फलंदाज. जर त्यांचा बॅटचा स्विंग बघितला तर विकेट किपर किंवा क्लोजिंग फिल्डर असतं तर त्यांना ती हवा जाते ऑलमोस्ट. एवढा हार्ड हिटिंग बॅट्समन आहे तो. चंदू सर माझ्याशी अग्री करतील. एक हार्ड हिटिंग बॅट्समन आणि अशा बॅट्समन विरुद्ध सरांचा स्पेल. सर तदनंतरचा किस्सा तुम्ही कंटिन्यू करावा. हो नक्कीच. कारण मी ज्यावेळेला चंदू इलेव्हन सुरू झाली तर आम्ही जुन्नर परिसरामध्ये खूप साऱ्या टूर्स केल्या. म्हणजे
माझ्या बटवाडीतील स्वतः संदीप कदम सर हे देखील माझ्या बरोबर टूरला, आणि माझी स्वतः रितू असेल, त्याचबरोबर मंगेश पदाले असेल, व्ही सी असेल, नागेश शेट्टी, पिंटू पारशा, धनंजय सर, आमच्या तुषार शिंदे, या सर्वांना घेऊन आम्ही सातत्याने जुन्नर परिसरामध्ये खेळलो. त्याचबरोबरीने ओंकार देसाई देखील मोजक्या काही स्पर्धांना माझ्यासाठी आवर्जून जुन्नरचा टूर करण्यासाठी स्पर्धा होती निमगाव सावागावची. तुम्हाला सर्वांना जुन्नर प्रीमियर लीग माहिती असेल, तर जुन्नर प्रीमियर लीग ज्या निमगाव सावा गावामध्ये होते त्याच गावामध्ये त्याच मैदानावर अगोदर नॉकआउट स्पर्धा व्हायची, आणि ती नॉकआउट स्पर्धा मी तीन वेळा खेळलो होतो आणि तिन्ही वेळेला नंबर मारला होता. एकदा पहिला नंबर आला होता, एकदा दुसरा आणि एकदा तिसरा नंबर. त्यामुळे ते गाव माझ्यासाठी आणि त्यानंतर जेपीएल म्हणजे ते गाव माझ्यासाठी एक क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. आणि निमगाव सावा गावातच अशी एक स्पर्धा होती, त्या स्पर्धेचे नक्कीच आठवण माझ्याकडे आहे. सेमी फायनलची मॅच होती, टीके पुणे, पुण्यातील एक नामवंत संघ, त्यावेळेला टीम मध्ये बबलू पाटील, सचिन खोतकर, सतीश पठारे, सोन्या कुंजीर, आनंद चव्हाण यासारखे एका चढ एक खेळाडू त्या संघामध्ये होते. आणि सेमी फायनलची मॅच आमची त्यांच्या बरोबर लागली होती. सहा ओव्हरची मॅच होती सेमी फायनलची, अक्षरशः आनंद चव्हाण, नाना सोंडवणकर, सतीश पठारे एवढी जबरदस्त बॅटिंग केली होती. आमच्या पहिल्या पाचही पाच ओव्हर झाल्यानंतर स्कोर बोर्डवर धाव संख्या होती 78, म्हणजे आता हा धावफलक 100 निघाला होता, म्हणजे एवढी जबरदस्त आता. आणि सर्वच गोलंदाजांवर त्यांनी आक्रमण केली होती, आणि अजूनही ते लांब लांब ते षटकार आठवत आहेत मला, जे आमच्या प्रमुख गोलंदाजांवर. आणि मग शेवटचं षटक, मग त्याही वेळेला शेवटचं षटक मी आवर्जून मागून घेतलं होतं की आता शेवटची ओव्हर मी टाकतो म्हणून. बबलू पाटीलच बॅटिंग करत होता, एवढे लांब लांब वरचे मी त्याला पहिल्यांदाच पाहिलं होतं, आणि एवढे लांब लांब वरचे षटकार बबलू पाटीलने त्या मॅच मध्ये मारले होते. तर बबलू पाटीलच्या विरुद्ध मी शेवटचं षटक त्यावेळेला त्या मॅच मध्ये घेतलं. आता शेवटचं षटक ज्यावेळेला मी, माझ्या गोलंदाजीची एक पद्धत होती की बॉल हातात घेतल्यानंतर बराच वेळ हातात फिरवायचा, आणि ज्याप्रमाणे बिपिन भाई हळूवार गोलंदाजी करतात, मी देखील हळूवार, कदाचित त्यांच्यापेक्षा थोडीशी कमी हळू करत असेल, तर हळूवार पद्धतीने गोलंदाजी करायचो आणि बॉल हातात बराच वेळ फिरवत ठेवायचो आणि नंतर गोलंदाजी करायचो. तर बबलू पाटील यांच्या विरुद्ध मी ज्यावेळेला त्यांना पहिला बॉल टाकला, त्यांना काही समजलं नाही, तो किपरच्या हातात गेला. दुसरा बॉल माझ्या हातात आल्यानंतर मी पुन्हा तो बॉल हातात बराच वेळ फिरवत राहिलो. बबलू वैतागले, अंपायरला सांगितलं सर त्यांना बॉल टाकायला सांगा, तर अंपायरने मला सांगितलं तुम्ही आता तो बॉल टाका. तरी देखील मी थोडा वेळ तो बॉल असाच फिरवत राहिलो आणि बॉल टाकला. कुठलाही बॉल बबलू यांना काही कळला नाही, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि पुन्हा एसटी रक्षकाच्या हातात बबलूने बॅट अगोदरच फिरवली होती, माझा बॉल नंतर आला होता. बबलू आणखी वैतागले होते, लागोपाठचे दोन बॉल निर्धाव गेल्यानंतर आता तिसऱ्या बॉलला बबलूने बॅट खांद्यावर ठेवली, अगदी अशी खांद्यावरच बॅट ठेवून होता, टाका कुठे बॉल टाकायचं तुम्हाला टाका असं सांगितलं. मी पुन्हा तेच केलं, बॉल हातात बराच वेळ फिरवत राहिलो, बबलूच्या म्हणजे परीक्षा घेतली अक्षरशः, पुन्हा बॉल टाकला, पुन्हा बबलू यांना कळला नाही, पुन्हा किपरच्या हातामध्ये. त्याच्यानंतर तर बबलू अक्षरशः पंचांपर्यंत आले, चौथ्या बॉलला बबलू अक्षरशः पंचांपर्यंत आले. त्यांना सांगितलं सर हे काय, किती वेळ घेणार हा बॉलर बॉलिंग टाकण्यासाठी, आणि पुन्हा गेले आणि पुन्हा त्यांनी तेच, मी पुन्हा तेच केलं बबलूसाठी. बबलूला पुन्हा थोडस वाट पाहायला लावली बॉलची आणि पुन्हा निर्धाव चेंडू टाकला. अशा रीतीने लगातारचे पाच चेंडू त्या शेवटच्या ओव्हरमध्ये बबलू पाटील बॅटिंग करत असताना थेट एसटी रक्षकाच्या हातात, ओंकार देसाई किपिंग करत होते, एसटी ओंकार देसाई किंवा हेमंत कोळी असतील, एसटी रक्षकाच्या हातामध्ये मी पाठवले होते. आणि त्यानंतर जो शेवटचा बॉल आहे त्या शेवटच्या बॉलवर त्यांनी मग मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही आणि बॉल ढकलला आणि 2 काढल्या होत्या. आणि मी बबलू पाटीलला आणि माझ्या प्रत्येक डॉट बॉलला मैदानातील प्रत्येक प्रेक्षक हा टाळ्यांचा गजर करत होता, म्हणजे चारही बाजूने ना मला एवढा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता. बबलू सारखी पाटील सारखा फलंदाज आहे आणि हा बॅक टू बॅक बॉल डॉट होतोय, आणि त्यातही मी त्याला एकदम स्लो गोलंदाजी करत होतो. असं नाही की मी जोरात गोलंदाजी करत होतो, मी स्लो गोलंदाजी करत होतो. आणि अशा रीतीने मला ही मॅच कशा करता आठवणीत आहे, कारण या मॅच मध्ये त्यांच्या 80 झाल्या, 6 ओव्हरला 80 त्यांना करायच्या होत्या. माझ्या शेवटच्या ओव्हरमुळे त्यांचा स्कोर जो 100 निघाला होता तो 80 थांबला होता. त्या मॅच मध्ये ओंकार देसाईने एवढी चांगली बॅटिंग केली, सतीश पठारे असतील, सोन्या कुंजीर यांच्या विरुद्ध रिव्हर्स वगैरे खूप चांगले खेळले. त्यानंतर ओंकार आउट झाल्यानंतर हेमंत कोळी देता पंचांची भूमिका करतात, त्यांनी चांगली बॅटिंग केली. तुषार शिंदे होते, सॅम्युअल होते आणि त्याचबरोबर प्रशांत यादव होते, सर्वांनी आपापली भूमिका निभावली. तरी देखील मॅच शेवटी आली 3 बॉल 10 आणि त्यावेळेला हेमंत कोळी आउट झाले. मॅच 2 बॉल 10 2 बॉल 10 माझा साथी माझा मित्रच म्हणेल गेली 20 ज्याच्याबरोबर आहे, ज्याच्याबरोबर मी एका कंपनीत काम करतो गेली कित्येक वर्ष, मंगेश पदाले, ज्याला मी सिक्सर किंग म्हणतो, तो बॅटिंगला गेला. जाताना त्याला सांगितलं मंगेश काही असो देत
मला कोणत्याही परिस्थितीत ही मॅच जिंकून दे, तुझं आयुष्यभर मी ऋणी राहील. तर मंगेश बॅटिंगला गेल्यानंतर 2 बॉल 10 आणि शरद खोरे डीके पुण्याचा एकदम डेंजर बॉलर, एकदम म्हणजे वाऱ्याशी वार्तालाप करणारा गोलंदाज, त्याचा एका यॉर्कर बॉलवर मंगेश फदालेने मात्र चौकार मारला. चौकार मारल्यानंतर आम्हाला पुन्हा थोडासा कॉन्फिडन्स आला की आता शेवटचा बॉल आहे, काही होऊ शकतं. शेवटच्या बॉलवर मंगेश फदाले, तुषार शिंदे नॉनस्ट्राईकला होता, त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि मंगेश फदालेने ज्या शेवटच्या बॉलवर असा काही बॉल मारलाय की खूप लांबवरचा षटकार त्यावेळेला मारला. आणि डीके पुणे ही खूप मोठी टीम होती, त्यावेळेला आम्ही सेमीफायनलला पराभूत केली होती. टुर्नामेंटचं पारितोषिक जास्त नव्हतं, 10 की 11 हजार होतं त्यावेळेला, परंतु मंगेश फदालेला त्या 6 वर जवळपास 5 हजार रुपये त्यावेळेला प्रेक्षकांकडून मिळाले होते. कुणी 100, कुणी 200, कुणी 500, अशा प्रकारे ते षटकार मारला. डीके पुण्याला आम्ही हरवलं आणि बबलू पाटीलच्या विरुद्ध मी टाकलेली ती ओव्हर, त्यामुळे ही मॅच माझ्या आयुष्यातील एक आणखी एक मॅच अशी महत्वाची आहे जी मॅच मी कधी विसरू शकत नाही. नक्कीच नक्कीच. सरांनी सांगितलं की त्यांचा क्रिकेटिंग प्रवास, मी सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगेल की आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व चंदू सरांना एक नामवंत समालोचक म्हणून ओळखतं, मात्र त्याच्या मागे एक परिपूर्ण क्रिकेटर, क्रिकेटचे खऱ्या अर्थाने परिपूर्ण जाण असलेला खेळाडू आहे. आणि असा होता सरांचा क्रिकेटिंग प्रवास, अजून भरपूर किस्से आहेत सरांचे. नक्कीच नक्कीच. त्या स्पर्धेची दर्शन जी एक आठवण मी नक्कीच सांगेल, त्या स्पर्धेमध्ये विकी स्पोर्ट्स आरेक मधून कृष्णा सातपुते खेळण्यासाठी आले होते. कृष्णा सातपुते फायनल मॅच कृष्णा सातपुतेच्या टीम बरोबर, यांच्या टीम बरोबर होती. कृष्णा सातपुते ज्या वेळेला पहिला चेंडू मी त्यांना निर्धाव टाकला होता फायनलला, दुसरा स्ट्रोक त्यांनी फायनलला मला 6 मारला होता, परंतु दुसऱ्या ओव्हरला ज्या वेळेला मी आलो कृष्णा नॉन स्ट्राईकला होते आणि सतीश गावडे, शिरूरचे एक नामवंत फलंदाज आहे, यांना मी लगातार 4 चेंडू निर्धाव टाकले होते. आणि कृष्णा ती गोष्ट पाहत होती, मी ज्या पद्धतीची गोलंदाजी टाकतो की कृष्णाला ही गोष्ट लक्षात आहे. आणि योगायोगाने त्याही स्पर्धेचा बेस्ट बॉलर मला मिळालं होतं आणि मॅन ऑफ द सिरीज कृष्णा सातपुते होते त्या स्पर्धेचे. आम्ही फायनलला पराभूत झालो होतो, परंतु एक आठवणीतील स्पर्धा माझ्यासाठी निमगाव सव्वाची ती राहील. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली सर, नक्की सरांचे एक महत्वाचे आणि त्यांच्या क्रिकेटिंग करिअर मधले एक महत्वाचा एक मी म्हणून की पार्ट होता तो. नक्की सरांनी तो ग्लोरी एन्जॉय केली असेल ज्या प्रकारे संघ त्यांचा खेळला संपूर्ण टुर्नामेंट, कारण दिग्गज संघ आणि दिग्गज खेळाडू समोर अपोजिशन मध्ये होते. नंतर सर तुमच्या येऊया आपण एक सेकंड पार्ट कडे, ऍज अ टीम मॅनेजर आणि पॅकर, कशा प्रकारे तुम्हाला एक कल्पना सुचली की आपण एखाद्या संघाला स्पॉन्सर करूया की एखाद्या संघाचं मॅनेजर होऊया, या संकल्पनेमागचा तुमचा हेतू काय होता ते एक विचारायचं मला की आपण आता तुमचं करतो ऍज अ टीम मॅनेजर एल्स पॅकर. हो, तर मी भटवाडी पॅकर मध्ये 3-4 साली जॉईन झालो. आमच्या भटवाडी पॅकर मध्ये क्रिकेट खेळलो 3-4 वर्ष, चांगल्या प्रकारचं क्रिकेट, सर्वच खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळले. आम्ही त्या अगोदर मी जे भटवाडीतच क्रिकेट खेळायचो, परंतु भटवाडी पॅकर मुळे घाटकोपर, विक्रोळी, टिळक नगर, चेंबूर या परिसरामध्ये आम्हाला क्रिकेट खेळण्याची संधी धनंजय तोंडवलकर सरांचं आवर्जून मी नाव घेईल त्यांच्या माध्यमातून मिळाली. आणि तदनंतर पुढचा प्रवास मी म्हणेल आकाश इलेव्हन घाटकोपर, जी ईशान्य मुंबईतील एक नामवंत संघ होता. संदीप कदम या माझ्या मित्राचं नाव मी या ठिकाणी नमूद करेल. मग हेच असकर मी आणि मंगेश फदाले आम्ही तिघे जण आकाश इलेव्हन घाटकोपरला जॉईन झालो होतो. 2007 जो कालखंड होता, अशोकभाई राणी यांचा संघ मला अजूनही आठवत आहे. बंटी कांबळी, पिंटू पारचा, नागेश शेट्टी, संदीप कदम, हे सर्व आम्ही त्यावेळेला एकत्रित, मनीष पापे, आम्ही सर्व एकत्र, अमोल म्हात्रे सर देखील आकाश इलेव्हनला त्यावेळेला काही काळ खेळले होते, म्हणजे आम्ही एकत्र त्यावेळेला खेळण्याचा योग त्यांच्याबरोबर आला होता. आकाश इलेव्हन खेळल्यानंतर मग मलाही असं वाटलं की, आणि त्याच कालखंडामध्ये मी टूर देखील करत होतो, म्हणजे ज्या जुन्नरच्या टुर्नामेंट असायच्या ना, मी आपल्याकडले नामवंत खेळाडू किंवा आमच्या भटवाडीतील आणि काटकोपर परिसरातील किंवा आजूबाजूचे 2-3 खेळाडू तर घेऊनच जायचो आणि तिकडे क्रिकेट खेळायचो. आणि खेळत असताना मलाही थोडस ते महत्व, आणि तिकडे गेल्यानंतर तो संघ तो माझ्या नावाने असायचा, चंदू शेट्टी इलेव्हन, म्हणजे पुढे जुन्नर साईडला. मग तसं मलाही वाटलं की मुंबई देखील खेळत असताना आपला एखादा संघ असावा, आणि मग त्यामुळे काही मित्र ऍड होत गेले आणि मग एक स्वतःचा संघ चालू करायचं ठरवलं. आणि 2008 पासून मी स्वतःचा संघ म्हणजे चंदू इलेव्हन हा स्वतःचा संघ सुरू केला. त्यामध्ये भटवाडीतल्या खेळाडूंना नेहमीच प्राधान्य राहिलं. मग भटवाडीतील बरेचसे खेळाडू, मग जयत चस्कर, मंगेश पदाले, धनंजय तोंडवलकर सर असतील, त्याचबरोबरीने पॅडी असेल, त्याचबरोबरीने भावेश शेलार अलीकडच्या कालावधीमध्ये टीमसाठी खेळला, त्याचबरोबरीने असे भटवाडीतील बरेचसे असे खेळाडू आहेत जे चंदू इलेव्हन मधून खेळले. चंदू इलेव्हन मधून सांगायचं झालं तर रितू चंदेलिया, राजेवाडीचा खेळाडू, पी सी कंडेरा हा माझा आवडता गोलंदाज देखील राहिला आहे, खूप मॅचेस त्याने टीमला जिंकून दिल्या. दीनानाथ गुप्ता, विले पार्लेचा एक खेळाडू आहे, तो सातत्याने
टीमसाठी खेळला, त्याच्या त्यांच्याच बरोबरीने रवी आणि किशन हे देखील पावसाळ्याचे 3 ते 4 हंगाम चेन्नई इलेव्हनला खेळले. बऱ्याचशे विजेतेपद रवी किशनच्या उपस्थितीमध्ये, अभिजित बोरकर अनिकेत सानप देखील चेन्नई इलेव्हन साठी बऱ्याचशा मॅचेस खेळण्यासाठी आले. ओंकार देसाई सुद्धा ज्या ज्या वेळेला त्याला वेळ मिळाला माझ्या टीमसाठी खेळण्यासाठी आला. आणि म्हणजे 2008 जो माझा प्रवास सुरू झाला, तर काही अशा मोजके असे खेळाडू आहेत, आम्ही ज्यावेळेला 2014-15 टीम बंद केली हेच खेळाडू घेऊन आम्ही बरेच वर्ष क्रिकेट खेळलो. मग रितू असेल, बीसी असेल, दीनानाथ असेल, मंगेश असेल, तुषार शिंदे असेल, हा जो बंच होता म्हणजे 2-4 प्लेअर इकडे तिकडे व्हायचे, हे आम्ही सातत्याने खेळलो. ऍब्सोल्युटली, जसं सरांनी सांगितलं की एक टीम पॅकर म्हणून त्यांची भूमिका कशी होती की एखादा संघ उभारण्यात, नंतर नक्कीच टीम मॅनेजर म्हणून, टीम पॅकर म्हणून मी 2 स्पर्धेंचा आवर्जून उल्लेख करून त्याच्याबद्दलच्या तुमच्या आठवणी मी सांगेन, तुम्ही सर्व प्रेक्षकांना सांगाव्यात. पहिली तर आहे कोलगेटला सर, 2014 रेनी सीझनची टुर्नामेंट, रबर बॉल टुर्नामेंट होती, रेनी सीझन होता, कोलगेट टुर्नामेंट इयर 2014. हो, तर माझी टीम आहे जी टूर क्रिकेट आम्ही जास्त खेळायचो, त्यामुळे इतर टुर्नामेंट, टेनिसच्या टुर्नामेंट आम्ही कमी खेळायचो. परंतु पावसाळ्याच्या टुर्नामेंट आहेत ना, त्या माझ्याकडे पावसाळी स्पेशलिस्ट बॉलर होते. त्यावेळेला पावसाळ्यात फेकी गोलंदाजी चालायची. मग दीनानाथ गुप्ता, त्याचबरोबरने रितू चंदेलिया, मंगेश फदाले, किशन देवेंद्र सुद्धा खूप त्यावेळेला खूप चांगली थ्रो गोलंदाजी करायचे. त्यामुळे आम्ही पावसाळ्यात खूप चांगली क्रिकेट खेळायचो. माझ्या अर्ध्या ट्रॉफीज असतील, अर्ध्या कशी की बऱ्याचशा ट्रॉफीज असतील या पावसाळ्यातील क्रिकेटच्या. तर अशीच एक पावसाळी क्रिकेटची स्पर्धा होती कोलगेटला, 1 लाख रुपये पारितोषिकाची. तोपर्यंत पावसाळ्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बरेच वर्ष 1 लाखाची स्पर्धा झालीच नव्हती, आणि ती 1 लाखाची स्पर्धा होती. आता तिथे मी 2 रोल प्ले करत होतो, मी कॉमेंटेटर म्हणून देखील होतो आणि माझ्या टीमची एंट्री देखील होती. पहिल्यांदाच आम्ही प्रवेश देखील घेतला होता की आता आपल्याला ती स्पर्धा खेळायची आहे म्हणून. आता स्पर्धा खेळायची आहे, एवढी मोठी स्पर्धा, आमचे सर्व खेळाडूही खुश होते, कारण आम्ही परिवार कांजूर, विक्रोळी, घाटकोपर, पंतनगर या परिसरामध्ये पावसाळ्याच्या बऱ्याचशा स्पर्धा, मग नरेपार्क देखील आणि बागबीडला जाऊन देखील आम्ही पावसाळी स्पर्धा जिंकलो होतो. तर आमचे सर्व खेळाडू खुश होते, कारण कोलगेटची स्पर्धा एक प्रतिष्ठेची स्पर्धा असते, सर्व नामवंत संघ ती स्पर्धा खेळतात आणि त्या स्पर्धेमध्ये आम्हाला परफॉर्मन्स करायला मिळणार होता. परंतु काय झालं, त्या स्पर्धेच्या एक दिवस अगोदर मी तिथे कॉमेंट्री करत असताना एसपी इलेव्हन म्हणजे सँडी त्याच वर्षी ऑफ झाला होता, एसपी इलेव्हन सँडीच्या नावाने खेळत होती आणि सँडी आणि उमर इलेव्हन हे एकत्र खेळत होते ती टुर्नामेंट. ती संपूर्ण पावसाळी हंगाम सँडी आणि उमर इलेव्हन, सँडी एसपी आणि उमर इलेव्हन एकत्र खेळले. त्या एकत्र खेळत असताना सँडी एसपी आणि उमर इलेव्हन एकत्रित फायनलला आले पहिल्या दिवशी. परंतु तिथे साधिक राजापूरकर मला भेटले, ते टीम मध्ये होते, स्कॉड मध्ये होते, परंतु इन टीम नव्हते खेळले. आणि मला 1-2 बॅट्समनची गरज होती म्हणून मी साधिकला सहज विचारलं, साधिक तू खेळशील का उद्या माझ्या टीम मधून? साधिक म्हटलं मी नक्की खेळेल, कारण मी आता बाहेरच बसलो होतो आज. मग साधिकला सांगितलं, साधिक तू उद्या खेळायला ये आमच्याकडून. मग साधिकने एक गोष्ट केली, रात्री पुन्हा म्हणजे ज्या दिवशी मॅच आहे रात्री मला पुन्हा एक फोन केला, रात्री 1 साधिकचा मला फोन आला, साधिक अरे उद्या आपल्यामधून एक प्लेअर आणखी एक खेळायला येणार आहे, तो चालू शकतो का, तो साईड कशी बनवली आहे, एका प्लेअरची जागा होईल का? तर मी म्हटलं अरे प्लेअर कोण खेळणार आहेत, ऑलरेडी एवढे प्लेअर झालेत, जर एवढी मोठी टुर्नामेंट आहे नाही कुणाला खेळायला मिळालं तर ते मलाच ओरडतील. मग त्याने मला सांगितलं की कृष्णा सातपुते काही कामानिमित्त मुंबईत येणार आहे आणि त्याला उद्या आपल्यात खेळायचं. तर मी म्हटलं अरे कृष्णा सातपुते खूपच मोठं नाव, म्हणजे मी तर माझ्यासाठी तो धक्का होता. मी म्हटलं चालेल, मी कोणत्या तरी एका प्लेअरला ऍडजस्ट करतो, त्याला बसवतो, परंतु कृष्णा जर येत असेल तर टीमसाठी देखील चांगली गोष्ट आहे, एवढा मोठा प्लेअर खेळतोय तर नक्की चालेल. मग अशा रीतीने स्पर्धेच्या दिवशी पहिली मॅच आमची स्ट्रायकर स्पोर्ट्स कांजूर मार्ग बरोबर होती, कृष्णा त्या मॅचला पोहोचू शकले नव्हते, परंतु पहिल्याच मॅच मध्ये तुषार शिंदे, नागेश शेट्टी एवढी जबरदस्त बॅटिंग केली होती. आम्ही पहिल्या मॅचला 5 ओव्हरला 84 मारला आणि उत्तरार्धात आमच्या गोलंदाजांनी देखील खूप चांगली कामगिरी केली होती आणि त्याच मॅच मध्ये मला गोलंदाजी करण्याची देखील संधी मिळाली होती आणि त्या मॅच मध्ये कोलगेटच्या मैदानात रबर बॉलच्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये मी माझ्या आयुष्यातलं रबर बॉलचं तरी पहिलं निर्धाव षटक असेल कोलगेट मैदानात मी मेडन ओव्हर टाकली होती त्या पहिल्या मॅच मध्ये, म्हणजे अविस्मरणीय असेल कारण कोलगेट आणि 1 लाखाची स्पर्धा आणि मेडन ओव्हर टाकली होती. बरोबर. मग दुसऱ्या मॅच मध्ये या क्रिया त्या स्पर्धेच्या माध्यमातून कृष्णा सातपुते दाखल झाले होते. आम्ही मधु इलेव्हन बरोबर मॅच खेळत होतो, ऋषी वैद्य, योगेश वैद्य अपोजिट टीम मध्ये होते आणि ती मॅच खूप अटीतटीची मॅच झाली होती आमची. परंतु दादाने एवढी जबरदस्त बॅटिंग केली शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे आमच्याकडे जवळपास ती मॅच नव्हतीच एवढी जबरदस्त बॅटिंग दादाने केली होती आणि दादाची दादागिरी काय आहे अक्षरशः जवळ, कारण दादाच्या जवळच मी फिल्डिंग करत होतो, तर जबरदस्त मॅच ती देखील झाली होती. परंतु आम्ही आमच्या गोलंदाजाने शेवटच्या टप्प्यात
एक दोन बॉल चांगले टाकले आणि आम्ही ती मॅच जिंकलो होतो. मधू सर स्वतः खूप माझे चांगले मित्र आहेत, परंतु त्यांच्या अपोजिट ही मॅच होती आणि आम्ही सेमीफायनल गाठली होती. आमचं पारावरच राहिलं नव्हतं की एवढी मोठी कोलगेटची स्पर्धा आम्ही सेमीफायनलला जाऊ. तर सगळे खेळाडू खुश झाले होते आणि कारण त्या मॅच मध्ये आम्ही सेमीफायनल गाठली होती कोलगेटची. सेमीफायनलला आणखी एक मोठं आव्हान होतं रायगडचा संघ, निलेश परदेसी आणि कंपनी, 2014 ची गोष्ट आहे. त्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील तुषार शिंदे पुन्हा भरत आले. स्वीटी त्याचं टोपण नाव, त्याला त्या नावाने ओळखतात. रबर बॉल क्रिकेटचा खूप चांगला बॅट्समन आहे आणि त्याने खूप चांगली बॅटिंग त्याही मॅच मध्ये केली. रायगड पुढे आम्ही एक आव्हान उभं केलं आणि ते रायगडला आव्हान पेलवलं नाही, आम्ही रायगडलाही पराभूत केलं. फायनल मॅच मध्ये पुढे काय झालं तर फायनल मॅच मध्ये ओमर इलेव्हन आणि सँडी एसपी एकत्र होती. त्याही मॅच मध्ये मात्र कृष्णाने एक सिक्स मारला आणि आउट झाले, परंतु आमच्या गोलंदाजाने भावेश त्यावेळेला नवीन होता, परंतु भावेश आणि भावेश असेल, रितू असेल, छोटू देखील ती मॅच खेळला होता आमच्या टीममध्ये, छोटू सिंग, रमेश सिंग, आणि त्यांनी देखील ती जबरदस्त कामगिरी केली होती. आणि कुणाला वाटलंही नसेल चंदू इलेव्हन माझ्याच नावाने टीम खेळत होती. 1 लाखाच्या स्पर्धेचं कोलगेटच्या मैदानात सर्व मोठमोठ्या टीम खेळत असताना विजेतेपद मिळू शकते का? परंतु ते विजेतेपद 2014 साली आम्ही मिळवलं होतं. कृष्णा सातपुतेला बेस्ट फिल्डर मिळालं होतं, रितू चंदेलिया बेस्ट बॉलर आणि तुषार शिंदे स्वीटी याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला होता. माझ्या चंदू इलेव्हनची ही एक अविस्मरणीय हा विजय होता, कारण कधी विसरू शकणार नाहीये, कारण मुंबईतील मातब्बर संघांना पराभूत करून मुंबईमध्ये 1 लाखाचं विजेतेपद मिळवणं सोपी गोष्ट नव्हती, परंतु माझ्या टीमने ती गोष्ट त्या दिवशी साकार केली होती. 16 ऑगस्ट 2014 जसं सरांनी दिनांक सांगितलं, एक महत्वाची टुर्नामेंट आणि महत्वाचा क्षण मी म्हणेन की सरांच्या क्रिकेटिंग लाईफ मधला, प्लस ऍज अ पॅकर म्हणून, ऍज अ टीम मॅनेजर म्हणून. नंतर सर सेकंड किस्सा ह्याचं ब्रीफिंग करण्यासाठी मी 2 मिनिटांची तुमच्याकडून वेळ घेईन. सर्व प्रेक्षकांना मला आवर्जून सांगायला आवडेल की जुन्नर प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट विश्वातली एक नामवंत स्पर्धा आणि अशा स्पर्धेला देशभरातून व्यावसायिक खेळाडू खेळण्यासाठी येतात. अशा स्पर्धेमध्ये 2011, 2012 ते 2015 मध्ये 4 वर्ष सर गेले होते रिप्रेझेंट करून. त्यांनी मुंबईचे काही खेळाडू नेले होते चंदू इलेव्हन मधून खेळण्यासाठी, मात्र 4 वर्ष त्यांना थोडं अपयश आलं. काही कारणास्तव असेल की त्यांचा, मी म्हणेन की टीम कम्प्लीट होत नव्हती किंवा टीमचा बॅलन्स परफेक्ट होत नव्हता. मात्र सन 2016 सर पुन्हा जुन्नर प्रीमियर लीग आली आणि चंदू सरांनी संघ उभारला आणि 2 त्यांनी आघाडीचे शिलेदार सोबत घेतले. एक तर मी म्हणेन की टेनिस क्रिकेट विश्वाचा सचिन तेंडुलकर, तसं चंदू सरांनी त्यांचं नाव घेतलं ऋषी दादा वैद्य. दादांची दादागिरी तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने बघितले आहेत. माझंही वैयक्तिक ते आवडते फलंदाज आहेत, चंदू सरांचंही ते आवडते फलंदाज आहेत ऋषी दादा. आणि दुसऱ्या साईडला त्यांनी घेतला एक यंग टॅलेंटेड क्रिकेटर, ऑलराऊंडर क्रिकेटर, मी म्हणेन की अतिशय वेगवान गोलंदाज आणि सलामीवीराची भूमिका बजावणारा आणि अतिशय स्फोटक फलंदाज, असं आपण म्हणूया की खऱ्या अर्थाने ट्रू ऑलराऊंडर. तेव्हा त्याचं काही एवढं विशेष करून नाव नव्हतं. मी ज्या खेळाडूबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे विश्वजीत ठाकूर, ज्याला आता संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या मोठ्या या नावाने ओळखलं जातं. जेव्हा संघ घेऊन जुन्नरला गेले तेव्हा सर्व प्रेक्षकांनी त्यांना थोड्या प्रमाणात त्यांना विचारणं चौकशी केली आणि त्यांची थोड्या प्रमाणात थट्टा केली की सर काय या तुम्ही कोणत्या खेळाडूंना घेऊन आलात. ऋषीदादांचा तेव्हा थोडा ट्वायलाइट ऑफ करिअर होते की त्यांचा करिअरचा तो थोडा एंड होता आणि विश्वजीत ठाकूर ही तेव्हा नवका खेळाडू होता. मात्र सरांनी त्यानंतर त्या संघाने मारलेली झेप आणि त्यानंतरचा प्रवास, सर JPL आणि विश्वजीत ठाकूर तर मिस्टर JPL म्हणून ओळखले जातात 2016 पासून. तेव्हाचा त्यांचा करिअरचा ग्राफ आजपर्यंतचा उंचावत आहे आणि आता सध्याच्या क्रिकेटमधले वन ऑफ द बेस्ट बॉलर मी म्हणेन की विश्वजीत ठाकूर आहे. सर तो JPLचा किस्सा सर्व प्रेक्षकांना सांगावा. नक्कीच नक्कीच, कारण JPL माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचं आहे. JPL कारण JPL जी स्पर्धा, कारण त्या अगोदर नॉकआउट स्पर्धा त्याच निम्नाव सभा गावात व्हायची. आमच्या बटवाडी प्रीमियर लीग सुरू झाल्यानंतर ही तशा पद्धतीची स्पर्धा आता तुम्हीही जुन्नरला चालू करावी हा माझा स्वतः आयोजकांकडे हट्ट होता. 2 वर्ष त्यांच्या मी पाठीमागे लागलो होतो, कारण आमची बटवाडी प्रीमियर लीग 2010-11 सुरू झाली होती आणि मग 1 वर्ष संपूर्ण आयोजकांनाच इकडे आणून, राजू डावकर असतील, अविनाश माते असतील आणि या सर्व आयोजकांनाच घाटकोपरला आणून प्रीमियर लीग स्पर्धा कशी असते ते एकदा त्यांना दाखवलं आणि त्यानंतर 2012 साली त्यांनी ती स्पर्धा म्हणजे ज्युनियर प्रीमियर लीग, परंतु एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला पेश केली, म्हणून ती महत्वाची आहे. पहिल्याच वर्षी 2 आयकॉनची स्पर्धा आणि बाकीचे सर्व खेळाडू ज्युनियरचे, असा तो फॉर्मॅट आहे. बरोबर, आता मी स्वतः ज्युनियरचा असल्या कारणाने ज्युनियरचा खेळाडू म्हणून ती स्पर्धा मला नक्कीच भाग्यशाली की 4 वर्ष ज्युनियर प्रीमियर लीग मी स्वतः इन टीम खेळलो. पहिल्या वर्षी ओमकार देसाई आणि ग्लेन आम्ही दोघे ही स्पर्धा, हे ते दोघे आणि मी आणि सतीश देवकर, आम्ही अशा प्रकारची टीम होती.
आम्ही पहिल्या वर्षी ओंकार देसाई एक्स्ट्राऑर्डिनरी खेळले आणि आम्ही फायनल गाठली आणि फायनल आम्ही उमर खान आणि प्रियास पटेल यांच्या टीम विरुद्ध पराभूत झालो होतो. परंतु ओंकारने माझं जेपीएल खेळण्याचं जेपीएलची फायनल खेळण्याचं स्वप्न पहिल्याच वर्षी पूर्ण केलं होतं. मग दुसऱ्या वर्षीपासून मग आम्ही स्वतःची मग आमचे रवी कोरडे असतील, सतीश देवकर असतील, त्याचबरोबरीने महेंद्र जे अमेरिकेला असतात त्यांचा ते देखील त्या टीम मध्ये आणि विविध आमचे नावाशेवाचं सीएचे ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून टीम टाकण्याचं ठरवलं. आणि मग दुसऱ्या वर्षीपासून मग आम्ही एक वर्ष रितू चंदेलिया, सुमित ढेकळे, त्यानंतर प्रणय मोरे, अख्तर शेख, त्यानंतर ओंकार देसाई, सुमित ढेकळे. परंतु खेळाडू चांगले होते परंतु कॉम्बिनेशन होत नव्हतं. मग कुठेतरी पराभव होत होता. पराभव आमच्या पद्धतीने लगातार 3 वर्ष एवढा आला की सर्वात जास्त मॅच आम्हीच पराभूत व्हायचो. म्हणजे जसे यायचो काही जण तर आम्हाला असे टिंगल टावळ्या करायचे, आता तुम्ही मुंबईला परत कधी जाणार आहे, म्हणजे तुमचा आटोपणार कधी आहे, म्हणजे एवढ्यापर्यंत आलं होतं. आणि आमच्या टीमची कोणी गिनतीच करत नव्हतं, म्हणजे एवढा खराब परफॉर्मन्स आमचा झाला होता. आणि मग आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूयात, जेणेकरून सर्वांनी माझ्यावरच टीम निवडीची जबाबदारी पुन्हा एकदा दिली. ऋषिकेश वैद्य दादाला मी 5 वर्ष लगातार ती स्पर्धा खेळण्यासाठी बोलवत होतो, परंतु दादाला टाइम नव्हता त्याच्या क्लासेसमुळे. परंतु दादाला सांगितलं, दादा तुला फक्त माझ्यासाठी ती स्पर्धा खेळायला यायचंय. दादा तयार झाला, मी ऑफिस माझं नावाशेवाला उरलं असल्या कारणाने एक नवीन खेळाडू नव्याने उदयाला येतो जाणून होतो. खेळाडूचं नाव होतं विश्वजीत ठाकूर मोठ्या. हा, त्याचे मी अगदी तिकडे गावांमधून जाऊन देखील त्याच्या खेळी पाहत होतो. म्हणजे ग्लॅमर नव्हतं, परंतु असा खेळाडू जो दोन्ही करत होता, बॅटिंग बॉलिंग दोन्ही करत होता, आणि 21-22 वर्ष त्याचं वय असेल आणि त्याच वेळेला दादाचं वय 42 होतं. मग या दोघांना दोघांची मोड बांधली, दोघांना ज्युनियर प्रीमियर लीग साठी आम्ही आमच्या टीम मध्ये त्याच वेळेला आमच्या टीम मध्ये शिवाजी पाडेकर असतील. थोडं तुम्हाला इथे थांबवेल. जेपीएल 2016 नक्कीच. एक तास दर्शन एक तास कसा गेला कळलं देखील नाही आणि मलाही प्रेक्षकांना जास्त वेळ थांबवायचं नाहीये. परंतु काही अशा महत्वाच्या ज्या आठवणी आहेत त्या नक्कीच तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्युनियर प्रीमियर लीग माझं स्वप्न होतं. हे स्वप्न म्हणजे एकदा तरी जुन्नर प्रीमियर लीग जिंकायची. तर त्यावर्षी ज्या वर्षी आम्ही जिंकलो त्यावर्षी युके टायगरच्या नावाने, म्हणजे उल्हास मामा कामटे हे देखील संघ मालक आमच्या टीमचे होते, एकदाच युके टायगरच्या नावाने आम्ही जेपीएल खेळलो आणि ती जिंकलो होतो. तर जुन्नर प्रीमियर लीगला आम्ही ज्या पद्धतीने संघ नेला होता त्यामध्ये विश्वजीत ठाकूर आणि दादा स्वतः ऋषी दादा आयकॉन म्हणून होते, त्याचबरोबर नागेश खंडागळे जो उचललेचा फलंदाज, नागेश खंडागळे, सतीश देवकर, निमेश पानसरे, त्याचबरोबर आयडॉल म्हणून आमच्याकडे सागर शेळके नावाचा खेळाडू देखील आमच्याकडे होता, शिवाजी पाडेकर जो घाटकोपर पाटवाडीचा खेळाडू आहे, मंगेश पदाले. अशा पद्धतीने आमची टीम त्यावेळेला जेपीएल मध्ये होती आणि आम्ही त्यावेळेला खरोखर इतिहास घडवला होता. परंतु त्या अगोदर असं झालं होतं की जे पहिले 3 पर्व झालं होतं की आम्ही सर्व मॅच हारायचो. त्याही पर्वात तेच झालं, पहिल्या दिवशी आम्ही 2 मॅच हारलो. आणि जुन्नरला एक असं आहे की कॉल बॅकला जातात, म्हणजे हारलेल्या टीमला चौथ्या दिवशी पुन्हा बोलवतात आणि त्यांच्यामधून एक संधी असते की एका गटातून एक संघ सुपर एटला जातो. आता पहिला दोन्ही मॅच 2 मॅच आम्ही जिंकता जिंकता हरल्यानंतर अगदी त्यावर्षी प्रेक्षकांमध्ये खरोखर चर्चा झाली. मला तर 3-4 जणांनी स्पेशली अगदी येऊन असं टोकतात ना, तसं टोकलं ते काय चंदू काय आयकॉन घेऊन आलाय, एक आहे त्याचं कुणाला नाव माहित नाही, काय पोरगा घेऊन आलाय, एक आहे त्याचं आता वय राहिलंय का क्रिकेट खेळायचं, 40 वर्ष होऊन गेले, त्याला 10 वर्षापूर्वी तू आणायला पाहिजे होतं इकडे. असं म्हणजे मी देखील, म्हणजे तेच वर्ष होतं ज्या वर्षी मी खेळलो नव्हतो, त्या वर्षी मी ऍज अ कोच म्हणून राहिलो होतो. त्या अगोदरचे चारी, म्हणजे आता मी ऋषी दादाला मी कोचिंग करणार म्हणजे माझ्या म्हणजे औपचारिकता होती, दादाला काय करणार, परंतु एक टीमचं मॅनेजमेंट माझ्याकडे कुठेतरी होतं. तर मग त्या वेळेला दादा स्वतःच म्हणाला की पहिल्या 2 मॅचला दादा ओपनिंगला गेला होता. दादा स्वतः आमच्या टीम मध्ये देखील एक निर्णय झाला की दादा खाली बॅटिंग करणार आणि विश्वजीत ठाकूर हा सलामीला जाणार. तर हे ठरलं गेलं. आता विश्वजीत ठाकूरला सलामीला पाठवल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या दिवशी एक वेगळाच ब्लास्ट पाहायला मिळाला. मग सबकुच विश्वजीत ठाकूर बॅटिंग, त्या वर्षी विश्वजीत ठाकूर असा काही बहरला तर शेवटच्या दिवशी अर्धी पब्लिक तर विश्वजीत ठाकूरला पाहायला आली होती. कोण आहे हा विश्वजीत ठाकूर ज्याने जेपीएलचं बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, जेपीएलचं सर्वाधिक सिक्सर, सर्वाधिक फोर, सर्वाधिक 50, मॅन ऑफ द सिरीज, फायनलचं मॅन ऑफ द मॅच एवढ्या सर्व प्राईज त्यावेळेला घेतल्या होत्या. परंतु त्यामध्ये दादाचा एक निर्णय महत्वाचा होता. दादा क्लॉगर्स लावून दादाने खूप चांगली बॅटिंग केली आणि पॉवर प्ले फोडण्याचं काम मात्र विश्वजीत ठाकूरने केलं होतं. आणि आमच्या प्रत्येक खेळाडूची भूमिका मोलाची होती. मला अजूनही ती सेमीफायनल मॅच जास्त वेळ घेत नाही मी, परंतु सेमीफायनल मॅच आठवते
12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता समोरच्या संघाला होती. त्या संघामध्ये भावेश होता बॅटिंग करा, योगेश पेनकर आणि भावेश बॅटिंग करत होता, भावेश पवार. आणि तदनंतर जो काही भावेश पवार पेटला होता ती मॅच अक्षरशः भावेशने त्यावेळेला 4 षटकार मारून मॅच पारडच बदललं होतं. योगायोगाने भावेश त्या ओव्हरला आउट झाला आणि तीच मॅच जेपीए ज्युनियर प्रीमियर लीगची जी 12 बॉल 47-48 रन होती, 3 चेंडू आणि 3 धावांची मॅच आली होती, तर अक्षरशः आमच्या पायाखालची वायू सरली होती. म्हणजे अरे विश्वजीत खूप चांगला खेळत होता पण या मॅचला काय केलं आम्ही, आम्ही आता विश्वजीतच्या ओव्हर संपल्या होत्या आणि तदनंतरच्या ओव्हरला सागर संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळला होता परंतु तिथे चांगला मार्क आला होता. नागेश त्यावेळेला गोलंदाजी करत होता पण अनुभव म्हणतात ना तो काय असतो ते ऋषीदादाने दाखवलं, त्यानंतरची सूत्र ऋषीदादाने घेतली. अशा पद्धतीने फिल्डिंगची काही रचना केली की 3 बॉल 3 असताना 1 रन आला, 2 बॉल 2 रन असताना पुन्हा 1 रन आला आणि 1 बॉल 1 रन असताना ऋषीदादाने गोलंदाज अगदी बॉलिंग टाकण्यासाठी रनअप देखील अर्धा घेतला होता तिथे जाऊन त्याला दादाने थांबवलं, तू थांब. दादाने काय केलं की फाईन लेग स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेगचा जो खेळाडू होता तो बाजूला केला आणि शेवटच्या मोमेंटला आणि म्हणजे आणि गोलंदाजाला काही कानमंत्र दिला आणि गोलंदाजाने देखील शॉर्ट स्क्वेअर लेग बाजूला केला म्हटल्यावर बॅट्समन देखील शफल झाला, शफल झाला आणि ऑन साईडला 1 रन काढावा असा त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. परंतु त्याच वेळेला गोलंदाजाने अप्रतिम अशी गोलंदाजी केली आणि शफल झालेला बॅट्समन बोल्ड झाला आणि आम्ही सेमीफायनलची मॅच जिंकलो होतो. बॉलर बरोबर दादाचंही तेवढंच योगदान होतं. शेवटच्या मोमेंटला ती स्पिन क्षेत्ररक्षण म्हणतो ना मुंबईचं खडूस क्रिकेट, मुंबईचं जे मास्टर माइंड क्रिकेट दादा तिथे खेळला होता आणि आम्ही सेमीफायनल जिंकलो आणि फायनलच्या मॅचला तर दादाची दादागिरीच पाहिली. जबरदस्त बॅटिंग दादानेही केली होती आणि माझं स्वप्न पूर्ण झालं होतं कारण ज्युनियर प्रीमियर लीग मला आयुष्यात एकदा तरी जिंकायची होती. 4 वेळा खेळून जिंकलो नव्हतो, 5व्यांदा कोच आमचे सर्वच उल्हास मामा कामटे असतील, रवी कोरडे असतील, सतीश देवकर असतील, त्याचबरोबर महेंद्र खिलारी असतील, जे इतर सपोर्टर्स सर्व कोच झाले होते आणि आम्ही महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा आणि त्यानंतर एक विश्वजीत ठाकूरला एक वेगळं नावच पडलं मिस्टर जेपीएल आणि दादानी काय दादा असतो तर तिथे नक्कीच दाखवून दिलं होतं. सरांनी जसं सांगितलं की मिस्टर जेपीएल झाले, नंतर ऋषी दादांबद्दल मी नक्कीच आवर्जून सांगेन की दादांची दादागिरी गेली 30 वर्ष टेनिस क्रिकेट विश्वावर आहे आणि सरांचेही आणि माझेही वैयक्तिक ते आवडते खेळाडू. जसं सुंदरचा किल्ला किस्सा सांगितला, मी म्हणेन की चंद्रकांत शेट्टींच्या आयुष्यातलाही महत्वाचा किस्सा म्हणजे जेपीएल 2016. नक्की सर. हो नक्कीच नक्कीच नक्कीच, कधी विसरण्यासारखी गोष्ट नाही कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते. प्रत्येक खेळाडूला ती खेळायची देखील असते, प्रत्येक आयकॉन खेळाडूला असं वाटतं की आपण एकदा तरी जेपीएल खेळावं. ऍब्सोल्युटली. नंतर आपण येऊया, हा तुमचा टीम मॅनेजरचा किस्सा होता, नंतर ऍज अ टुर्नामेंट ऑर्गनायझर मी म्हणेन की भटवाडी घाटकोपर. तर वैभव मी म्हणेन की क्रिकेटिंग टुर्नामेंट क्रिकेटिंग टेनिस क्रिकेटला काय दिलं असेल तर 2 मानांकित स्पर्धा. मी म्हणेन की एक रबर बॉल्स टुर्नामेंट ज्याला आपण सर्व जाणतो लेजंड्स ट्रॉफी. लेजंड्स ट्रॉफीचे कन्सेप्ट चंदू सरांची होती. या लेजंड्स ट्रॉफीमध्ये ते लेजंड्स खेळाडूंचा सत्कार करतात. जेव्हा सन 2014 पहिलं वर्ष होतं तेव्हाच त्यांनी उमेश मांजरेकर सरांचा, ज्यांना आपण डॉन ब्रॅडमन ऑफ टेनिस क्रिकेट म्हणतो, त्यांचा 50वा बर्थडे सेलिब्रेट केला होता. करेक्ट सर? नक्कीच नक्कीच नक्कीच. काहीतरी वेगळं करायचं हे मनात होतं आणि त्यामुळे आपण ज्या वेळेला इतरांना सांगत असतो तर स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं असतं हे मी नेहमी समजतो. आणि मग क्रिकेटमध्ये जर बदल घडवायचे तर आपण स्वतःपासून करूयात, मग त्यामुळे अशी एक स्पर्धा भरूयात जिथे जास्त ओव्हर्स असतील, अशी एक स्पर्धा भरूयात जिथे चांगलं क्रिकेट खेळायला मिळेल, अशी एक स्पर्धा भरूयात जिथे शिस्तबद्ध क्रिकेट खेळायला मिळेल, सर्व टीम टाइमवर येतील आणि जिथे सिनियरचा सन्मान होईल असं काहीतरी मनात होतं. आणि मग ज्या वर्षी पहिलं वर्ष होतं उमेश मांजरेकर सरांचा मित्र फॅन होतो परंतु सरांची माझी अशी ओळख नव्हती. मग माझ्या एका मित्राकरवी मी सरांना फोन केला, सर म्हणलं नक्कीच चालेल आणि नक्कीच सरांचे माझे त्यानंतर संबंध खूप चांगले झाले आणि सरांचा वाढदिवस ठरवायचा त्यावर लिजन ट्रॉफीमध्ये ठरवलं आणि पहिलं वर्ष जे लिजन ट्रॉफीचं होतं त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मग तदनंतर मग चंद्रकांत शिंदे सर असतील, भरत वाघेला सर असतील, संदीप दळवी सर असतील, एका आणि असे दरवर्षी आम्हाला सुनील इंदुरकर सर असतील, सुरेश गाडेकर सर असतील, त्याचप्रमाणे आम्ही भटवाडीतील घाटकोपर मधील देखील एक लिजंड त्याचाही आम्ही 50वा वाढदिवस साजरा करू लागलो. आणि त्याचबरोबरीने क्रिकेटला कुठेतरी शिस्त येईल याच्यासाठी प्रयत्न करू लागलो आणि त्याला खूप चांगला पाठिंबा दिला. सर्व नामवंत संघ मला तर माझी अशी पंचायत होते की ज्या वेळेला युके टायगर असू देत किंवा लिजंड ट्रॉफी असू देत, मग 2-2 लाखाच्या स्पर्धा असतात, 20-22 हजार एंट्री फी असते परंतु बऱ्याच ठिकाणी टीम जमत नाही. परंतु मला जवळपास काही काही स्पर्धांना असं झालं 100-100 जणांचे फोन आलेत की आम्हाला
प्रवेश पाहिजे त्या स्पर्धेमध्ये. आता तिथे माझीच बरीचशी गोंडी होते, कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नाही, परंतु नक्कीच चांगल्या संघ त्या ठिकाणी आणण्याचा अगोदर जे संपर्क करतात त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न माझा नक्कीच असतो. तर एक कुठेतरी माझ्या भटवाडीचंही नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर यावं, हा माझा कुठेतरी माझ्या घाटकोपरचं नाव निघावं चांगल्या क्रिकेटसाठी, कारण त्या अगोदर बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी भटवाडीचं कधी मैदानच पाहिलं नव्हतं. बरेचसे खेळाडू म्हटल्यावर आपण कुठे आलोय, हा आणि स्टेशन पासून जवळ नाही माझी भटवाडी, स्टेशन पासून भरपूर लांब आहे, परंतु तरी सुद्धा सर्व टीम सर्व खेळाडू आवर्जून तिथे वेळेत उपस्थित राहतात. त्याचबरोबर यामध्ये आमच्या सर्व भटवाडीच्या सर्व ऑल इंटरचा वाटा मोलाचा आहे, मग शेखर सर असतील, धनंजय सर, रोशन खापनेचा विशेष उल्लेख करील, सनी जगतापचा करील, सर्वांचाच, म्हणजे भटवाडीतील प्रत्येक क्रिकेट खेळणारा त्याला या भटवाडीतील क्रिकेटचा जी जी उंची आता आयोजनामध्ये मग युके टायगर किंवा लिजेंड ट्रॉफीच्या माध्यमातून जे यश मिळालंय त्याचा वाटा माझ्या भटवाडीतील सर्व ऑलियंटर्सचा आहे, सर्व खेळाडूंचा आहे, आमच्या प्रेक्षकांचा आहे. कारण आमच्याकडे कधी 8 वाजता मॅच जर सुरू झाली ना दर्शन भाऊ, तर मलाच ओरडं खावं लागतं बाकीच्या खेळाडूंचा, अरे काय पुढे गेल्या त्या टीम, पण त्यामुळे असं होत नाही, एकदम टाइमवर टीम. आम्ही तर गेली 3-4 वर्ष आमचे जे नगरसेवक आहेत दीपक हांडे ते उद्घाटक म्हणून आम्ही बोलवतोय, परंतु गेली 3 वर्ष असं झालंय की ते उद्घाटनाला पोहोचेपर्यंत आम्ही कुणासाठी उद्घाटनासाठी थांबत नाही, त्यांना आम्ही दुसऱ्या मॅचचा टॉस उडवायला देतो, कारण थोडस उशीर झाल्या कारणाने त्यांची काही म्हणजे त्यामध्ये त्यांचंही काही हे नसतं, नाराजी नसते, त्यांनाही चांगलं क्रिकेट लागतं, म्हणून आम्ही असं ठरवलंय की एक चांगलं क्रिकेट आपलं आणि त्याचं इतर ठिकाणी देखील आता तुम्ही पाहू शकता, नरेपाठला चांगल्या स्पर्धा होता, टायमर स्पर्धा होते, गणेश गल्ली स्पर्धा होते, डीके मेमोरियल आहेत, अशा अनेक स्पर्धा आहेत ज्या आता टायमात सुरू झाल्यात, 6 वर्ष क्रिकेट चालू झालंय, शुद्ध क्रिकेट सुरू झालंय, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी जर माझ्या भटवडीचं नाव तिथे घेतलं गेलं तर नक्कीच. आणि बरं रायगडचे प्रेक्षक प्रस्तुत करत आहेत, रायगडचे प्रेक्षक देखील तिकडे टायमावर येतात, नक्कीच अभिमान वाटतो. अगदी खोपोली, खालापूर, पेन इकडनं देखील खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, ते सकाळी 7 वाजता भटवडीमध्ये येतात, तर नक्कीच कुठेतरी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आमच्या ऑलिंडरशी सर्व खेळाडूंची ती मेहनत असेल आणि माझी कळकळीची विनंती असेल अशाच प्रकारचं क्रिकेट याही पुढे इतर ठिकाणी देखील सातत्याने सुरू राहावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असेल. नक्कीच सरांनी सांगितलं, मी आवर्जून 2 शब्द युके टायगर बद्दल बोलेन. अशी नामांकित स्पर्धा चंदू सरांनी आणि सर्व भटवाडीवासियांनी, घाटकोपरच्या भटवाडीवासियांनी आम्हाला टेनिस क्रिकेट विश्वाला दिली, ज्याचा पहिला चेंडू 6:59 पडतोच पडतो, आणि त्याच्यातून जसं सरांनी सांगितलं खालापूर, पनवेल, रायगड आणि महाराष्ट्रभरून संघ खेळायला येतात, मात्र त्यांचा जर पहिला सामना 6:59 असेल तर ते वेळेच्या आधी हजर होतात आणि अशी मानांकित, आणि मी म्हणेन की अशी स्पर्धा खऱ्या अर्थाने आयडियल टुर्नामेंट, त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट म्हणा, मॅन मॅनेजमेंट म्हणा, आणि खऱ्या अर्थाने एक नावाजलेली स्पर्धा सर्व प्रेक्षकांसमोर तुम्ही उपस्थित करता, त्याबद्दल खरंच संपूर्ण महाबळेश्वरवासीय, महाबळेश्वरवासातली टेनिस क्रिकेट, महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट वासियांना तुम्हाला हॅट्स ऑफ, कारण एक आयडियल स्पर्धा तुम्ही संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेली आहे. युके टायगरचं खऱ्या अर्थाने जर आपण सध्याच्या टेनिस क्रिकेट विश्वातल्या मानांकित टॉप 10 स्पर्धा काढल्या, आयसीसीची जर जशी रँकिंग येते तर टॉप 10 मध्ये युके टायगरचं नाव असतं, तसं त्यामुळे तुमचं आयोजक म्हणून संपूर्ण भटवाडियांचे मनापासून अभिनंदन आणि संपूर्ण क्रीडा रसिकांकडून आभार आणि हॅट्स ऑफ सर. नक्कीच नक्कीच, मी त्यामध्ये आमचे उल्हास मामा कामटे यांचा उल्लेख करेल. आता बऱ्याच प्रेक्षकांना माहित नसेल, तुम्ही टिकटॉक जर पाहत असाल तर चिकन लेग पीस म्हणून जे देखील ते प्रसिद्ध आहेत, आणि तेच स्वतः उल्हास कामटे म्हणजे युके टायगर या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. हा तर त्यांचं मी मनापासून आभारी असेल, कारण ते गेली मागील 5-6 वर्ष टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात, त्याच्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या हातात दिल्या जातात, म्हणजे टीम पासून तर सर्व गोष्टी मला हँडल करायला त्या मिळतात, भटवडीतील देखील सर्व सहकार्य करतात त्या स्पर्धेसाठी, आणि आपल्या भटवडीचं नाव कसं होईल, चांगली स्पर्धा कसं होईल, हाच हेतू प्रत्येकाच्या मनात असतो, आणि त्यामुळेच की काय या स्पर्धेला एक कमी काळ म्हणजे इथे भव्य दिव्य आयोजन नसतं परंतु शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न आमचा राहिला आहे, आणि म्हणूनच की काय प्रेक्षकांच्या रूपाने देखील ती पोचपावती मला मिळत असते, आणि 2 वर्ष तिकडे एक वेगळा फॉर्मॅट खेळण्याचा प्रयत्न केला होता, डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट देखील खेळवण्याचा प्रयत्न केला होता. असंच मी 2 प्रयोगाविषयी सांगेन, मी लिजेंड ट्रॉफीला देखील एक वेगळा प्रयोग करून पाहिला होता, 1 वर्ष 8 ओव्हरची मॅच खेळवली होती फायनल, 1 वर्ष 10 ओव्हरची फायनल खेळवली होती. सर मी 2 मिनिटं थांबवेन, तुमचा ऍक्च्युअली प्रेक्षकांना थोडा आवाज येत नाही आहे. अच्छा हॅलो, मला आवाज येतोय, एकदा प्रेक्षकांना विचारेन की जे ऑनलाईन सेगमेंट मध्ये आम्हाला जॉईंड आहेत, सरांचा आवाज क्लिअर येतोय का? माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? व्हॉइस इश्यू आहे, व्हॉइस इश्यू आहे सर. 1 मिनिट सर मी तुम्हाला रिमूव्ह करतो आणि पुन्हा जॉईन करतो, ठीक आहे?
तुम्ही ऑनलाईनच राहा म्हणजे खूप येतच नाही, येतोय येतोय व्हॉइस आता येतोय करेक्ट करेक्ट सर. जसं सरांनी सांगितलं की युके टायमरचा धन्यवाद सर. सर्व प्रेक्षकांची एकदा दिलगिरी व्यक्त करतो की चंदू शेट्टी नामक व्यक्तींची मुलाखत आपण घेत आहोत. सरांनी सांगितलं युके टायगरचं टेनिस क्रिकेट विश्वातलं किती टुर्नामेंट म्हणून महत्वाचं योगदान आहे. नंतर सर येऊया आता आपण फुल फ्लेज ऍज अ प्रोफेशनल टेनिस कॉमेंटेटर, ज्याला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ओळखतं. खऱ्या अर्थाने जेव्हा मराठी समालोचनाचा झेंडा अटके पार नेऊन ठेवला आणि आमचा जेव्हा आम्ही मराठी समालोचनाचा आवाज ऐकतो, खऱ्या अर्थाने आम्ही युट्यूबवर जेव्हा बघतो आमची छाती खऱ्या अर्थाने अभिमानाने फुलून येते की चंदू सर कॉमेंट्री करतात. त्यामुळे आवर्जून मॅच बघायला पाहिजे. एखाद्या खेळाडूसाठी नव्हे, एखाद्या गोलंदाजासाठी नव्हे, फलंदाजासाठी नव्हे, तर एका समालोचकासाठी प्रेक्षक आवर्जून ती व्हिडिओ बघतात. ही खऱ्या अर्थाने समालोचकाची मोठी पोचपावती आहे. मी म्हणेन की तर तुमचं समालोचक म्हणून आता आपण एक प्रवासाचं अनालिसिस करूया. तुमचं 2006 तुमचं लग्न झालं करेक्ट सर? हो हो हो, 2006 माझं लग्न झालं. परंतु 2006 पर्यंत मी कधी माईक देखील हातात घेतला नव्हती. एक सिंगल देखील अशी घटना नाहीये की मी हातात माईक घेतला आणि मी बोललो होतो. तर समालोचन म्हणजे एक माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी आहे, माझ्या क्रिकेटला मिळालेली देखील मी म्हणेल. कारण आयुष्यभर क्रिकेट वेगळाच होतो, मग क्रिकेट पाहताना, क्रिकेट खेळताना, स्वतःची टीम असताना, तदनंतर आयोजक असताना, तर क्रिकेट प्रेम आणि अगदी भारावून टाकेतला. तुम्ही जर थोडक्यात मी सांगेल क्रिकेट वेळा काय असेल तर माझ्याकडे पहा. तर हे सगळं माझं क्रिकेट सुरू असताना मी ज्या वेळेला घाटकोपर भटवडीमध्येच 2008 साली सत्कारी क्रीडा मंडळाची स्पर्धा 3 वर्ष मला आयोजन करायला मिळाली आणि त्यावेळेला मी आकाश लिवन घाटकोपरला देखील खेळायचो आणि बाहेरच्या खेळाडूंची मला थोडीफार माहिती सुरू झाली होती. मग मला एक थोडीशी सवय लागली की भटवाडीत बाहेरचा खेळाडू येतोय, मग त्याची थोडीशी माहिती द्यायची. मग अमुक अमुक खेळाडू आहे, याने किती रन मारले होते इकडे, अमुक अमुक खेळाडू आहे, याने कोणत्या स्पर्धेत किती काय केलं होतं, मग ते विभागातील खेळाडूंची माहिती मिळत गेली. आणि ती मिळत असताना ते लोकांना पण आवडू लागले, अरे काय अरे एवढा चांगला खेळाडू खेळतो, बरं झालं तू सांगितलं. मग हे करत असताना मला त्याच्यामध्ये आणखी रस येऊ लागला. आणि खऱ्या अर्थाने माझ्या समालोचनावर जर म्हणाल तर कुणाचा पगडा आहे तर आदरणीय आमचे गुरुवर्य, ते आता नाही आहेत, सीताराम दादा चौधरी, मूळचे ते गारखिंडी गावचे आहेत, पारनेर तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील. त्यांची कॉमेंट्री ऐकून मला समालोचन करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. आता माझं दुर्भाग्य असं की 2011 साली ते हे जग सोडून गेले, म्हणजे पुणे आणि अहमदनगर म्हणा या संपूर्ण पट्ट्यात त्यांचं एकदा ज्यांनी समालोचन ऐकलं त्यांचं फॅनच होणार अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांची प्रेरणा घेऊन मी समालोचन जरूर सुरू केलं होतं, परंतु मी ज्या वेळेला व्यावसायिक समालोचक झालं ते या जगात हयात नव्हते. परंतु माझी समालोचनाची प्रमुख जो जी प्रेरणा आहे तेच होते. मग क्रिकेटला समालोचनाला सुरुवात केल्यानंतर ते पहिले 3-4 वर्ष मी भटवडी स्पर्धा केली आणि त्यानंतर 2011 साली आमच्या भटवडीमध्ये भटवडी प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि त्याचबरोबरीने घाटकोपर चॅम्पियन्स लीग दिली. या दोन मोठ्या स्पर्धा भटवडीत झाल्या आणि आमच्या ग्राउंडचा आकार चेंज झाला. त्या तोपर्यंत 3 साईड बाउंड्री होती आणि आमचं ग्राउंड मध्यभागी आलं, चारी बाजूला सीमारेषा आली. एक वेगळं क्रिकेट त्यावेळेला सुरू झालं होतं. आणि त्याच वेळेला जबरदस्त समालोचन, मला खूप कौतुक झालं होतं. म्हणजे ज्यावेळेला मी त्या दोन स्पर्धांमध्ये समालोचन बऱ्याच जणांनी सांगितलं, अरे आम्ही जे आलोय ना ते तुझी कॉमेंट्री ऐकायला आलो, बऱ्याच जणांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्या होत्या. आणि मग 2012 साली आमचे माझे मित्र आहे समीर सुर्वे, ज्यांनी डोंगरीची स्पर्धा होती, श्रीराम मित्र मंडळाची स्पर्धा, अभिषेक सुर्वे, चेतन, हे सर्वांची स्पर्धा डोंगरीला असते. आणि ती स्पर्धा 1 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा, समीरने सांगितलं तुला एका ठिकाणी कॉमेंट्रीला असायचं आहे, व्यावसायिक स्पर्धा आहे. आणि ती स्पर्धा डोंगरीला ती स्पर्धा होती आणि ती स्पर्धा कॉमेंट्रीसाठी मला त्यांनी आमंत्रित केलं त्या ठिकाणी. आणि पहिलं व्यावसायिक म्हणजे इंटर भटवाडी मी कॉमेंट्री नक्कीच केली होती, परंतु व्यावसायिक स्पर्धा माझी म्हणाल तर मार्च 2012 ला ती स्पर्धा होती डोंगरी या ठिकाणी. पहिल्या स्पर्धेमध्ये अक्षरशः मला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. डोंगरीतील तो एकूण एक प्रेक्षक मला आजही आवर्जून आठवण करून देतात. आणि मी देखील लगातार त्यानंतर डोंगरीची स्पर्धा जरूर केली आहे, परंतु डोंगरीतली ही स्पर्धा माझ्यासाठी महत्वाची होती. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट होती की त्यांच्यामध्येच खेळणारा एक कॉमेंटेटर झाला होता, कारण मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळत होतो, कारण माझं चंदू इलेव्हनच्या माध्यमातून त्या सर्वांबरोबर खेळलो होतो. म्हणून त्यांचे रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी मला, माझ्याकडे तो एक खजिना होता.
आणि म्हणूनच की काय की ती एक स्पर्धा डोंगरीची जिथून माझ्या क्रिकेटला सुरुवात समालोचनाच्या कारकिर्दीला प्रोफेशनल म्हणजे भटवाळी सुरुवात आणि प्रोफेशनल पहिली स्पर्धा म्हणाल तर डोंगरीची स्पर्धा 2012 सालची नक्की. सरांनी जसं सांगितलं त्यांचं प्रोफेशनल कॉमेंट्री करिअर 2012 पासून सुरू झालं आणि तदनंतर जे चंद्रकांत शेट्टींनी घोडदौड सुरू झाली. आज अशी एकही मला वाटतं स्पर्धा नसेल टेनिस क्रिकेट विश्वातील की ज्याच्यासाठी चंदू सरांना मागणी नाही. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातला सध्याचा सर्वात मागणी असलेला समालोचक मी म्हणेन की सन 2018 साली सरांनी 100 पेक्षा जास्त टुर्नामेंट कव्हर केला ऍज अ समालोचक. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि भरपूरशा टुर्नामेंट त्यांना कव्हर करताना आल्या कारण त्यांचं काम नावाशिवाय तिथे इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये कामाला आहे तिथे त्याच्या बऱ्याच वेळामुळे प्रत्येकाचा आपला एक व्यावसायिक पर्सनल करिअरही असतं त्यामुळे काही वेळा प्रोफेशनल करिअर आणि पर्सनल करिअर मधला ताळमेळ सांभाळावा लागतो. 2018 साली 100 पेक्षा जास्त टुर्नामेंट त्यांनी कव्हर केले आणि त्याच्यापेक्षा जास्त टुर्नामेंटची त्यांना मागणी होती ऍज अ समालोचक. म्हणजे किती गोष्ट मोठी होती. नंतर सर मी काही टुर्नामेंट्सकडे येईन ज्याच्यामध्ये तुम्हाला समालोचन करण्याचं भाग्य मिळालंय त्या एकेका टुर्नामेंटचं नाव घेईन तुम्ही एक एक मिनिटात त्याचं समराईज करा सर की तुमचा अनुभव कसा होता. आपण बऱ्याचशा आहेत परंतु हो नक्की 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 आपण काही मेजर टुर्नामेंट घेऊया. सर्व टुर्नामेंट ऑर्गनायझरशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की सर्वच टुर्नामेंट काही कव्हर करता येणार. चंदू सरांचा आवाज प्रत्येक टुर्नामेंटमध्ये दुमदुमतो आणि प्रत्येक मराठी मनाला तो भिडतो काळजाला नक्कीच भिडतो. पहिली टुर्नामेंट आहे 10 PL सर. 10 PL माझ्या आयुष्यातील खूप मोठा घटना म्हणेल कारण आणि 10 PL साठी मी सुलतान खान याचा मनापासून मी आभारी असेल कारण त्या संधीमध्ये आरिफ भाईंचा देखील मनापासून आभारी आहे आणि सुलतानने माझं नाव पुढे गेलं होतं त्या स्पर्धेसाठी आणि खरोखर माझ्यासाठी ते स्वप्नवत कामगिरी होती ज्यावेळेला पहिल्यांदा मी 10 PL ला गेलो. आणि कारण आजही मी 10x10 घरातच राहतो परंतु इथून सुरू झालेला प्रवास इंटरनॅशनल फ्लाईटने प्रवास करत शारजामध्ये जाईल ज्या शारजा स्टेडियमवर आपण सचिन सरांना खेळताना पाहिलं असंख्य मॅचेस पाहिल्या त्या शारजा स्टेडियमवर माझ्यासारखा क्रिकेट वेडा कधी उभा राहील का हे मला वाटत नव्हतं परंतु ते टेनिस क्रिकेटने शक्य झालं. माझं टेनिस क्रिकेटचं वेड म्हणेल मी ते मला शारजा स्टेडियमवर घेऊन गेलं होतं. तर नक्कीच माझ्या आयुष्यातील खूप मोठी उपलब्धी होती ज्यावेळेला मी 10 PL ला दाखल झालो. परंतु त्याच दिवशी एक घटना भरपूर आहेत आणि किस्से भरपूर सांगायचे तर नक्कीच 10 PL माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. 10 PL ला कॉमेंट्री करायला मिळणं त्यातही माझ्या मातृभाषेमधून कॉमेंट्री करण्याची तिथे बरेचसे असंख्य मित्र मिळाले आणि जे मराठी कॉमेंट्री माझी कॉमेंट्री ऑलरेडी ते अगोदर ऐकत होते असे खूप जण मिळाले. शारजा स्टेडियम मध्ये एंट्री करत असताना मुबारक बंदरकर नावाचे एक माझे मित्र मिळाले त्यांनी मला अगदी मिठीच मारली अरे चंदू सर आप भी कॉमेंट्री करणे इधर आहे तर मी त्यांना ओळखत नव्हतो परंतु ते मला ओळखत होते आणि त्यांनी अगदी मिठीच मारली त्या ठिकाणी. तर चंदू सर खऱ्या अर्थाने आम्ही म्हणतो की मराठी समालोचनाचा झेंडा अटके पार नेणारा समालोचक म्हणजे चंदू सर आणि त्याचा खरंच आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रवासियांना आणि महाबळेश्वरवासियांना मनापासून आदर आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही नेहमीच ऋणी राहू. तर दुसरी टुर्नामेंट आहे रतनबुवा स्वर्गीय रतनबुवा चषक. नक्कीच मी निलेश म्हात्रे जे स्वर्गीय निलेश म्हात्रे 2 महिन्यापूर्वी ते ऑफ झाले त्यांचा मी नक्कीच उल्लेख करेल. कोरोनानेच ऑफ झाले गेल्या 2 महिन्यापूर्वी निलेश म्हात्रे हे माझे मित्र आहेत त्यांचंही मी मनपूर्वक आभारी आहे. ती संधी त्यांच्या माध्यमातून मला उपलब्ध झाली. महाराष्ट्रातील एवढी मोठी स्पर्धा ज्या स्पर्धेचाही मला घटक व्हायला मिळालं ग्रामीण स्पर्धा आयोजन खूप मोठं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जर पाहिलं तर भारतभरातील व्यावसायिक संघ त्या ठिकाणी येत असतात आणि एवढं मोठं आणि त्या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य तिथे केवळ मराठी भाषेतच कॉमेंट्री होते हे त्या स्पर्धेचं विशेष दुसरं कोणत्याही भाषेमध्ये समालोचन आणि 3 वर्ष त्या स्पर्धेमध्ये मला जास्त यायला मिळालं नाही कारण मला ऑफिसमुळे कारण ऑडिओला स्पर्धा असते एक एक दोन दोन दिवसाचा का होईना परंतु मी त्या स्पर्धेचा घटक होऊ शकलो ती देखील खूप मोठी उपलब्धी आहे. ग्रामीण क्रिकेटला व्यावसायिक क्रिकेटचा जोर देणारी अशी स्पर्धा होणे नाही कारण एवढं भव्य दिव्य आयोजन प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि एवढ्या भव्य दिव्य स्टेजवर आपण कॉमेंट्री करणं ही देखील मोठी गोष्ट असते आणि ते देखील अविस्मरणीयच होतं माझ्यासाठी. जर आपण म्हटलं की नाईट क्रिकेट टुर्नामेंट डे क्रिकेट टुर्नामेंटचा वर्ल्ड कप स्वर्गीय रतनबो चषक असेल तर नाईट क्रिकेट टुर्नामेंट वर्ल्ड कप म्हणजे सुप्रिमो मधला अनुभव. हो सुप्रिमो चषक मी पहिल्या वर्षापासून पाहतोय दरवर्षी स्पर्धा पाहायला जाणं अगदी प्रेक्षकांमध्ये बसून पहिल्या वर्षापासून मी स्पर्धा पाहतोय परंतु मला कधी असं वाटलं नव्हतं की एकेकाळी मी या स्पर्धेचं समालोचन करीन परंतु या स्पर्धेमध्ये 2016 साली मला पहिल्यांदा ऍज अ लोकल स्पर्धेमध्ये म्हणजे सुप्रिमो इंटरला मला समालोचन करण्याची संधी इंटर सुप्रिमो संधी मिळाली. दुसऱ्यांदा
सुद्धा त्या स्पर्धेचे मी एक छोटीशी आठवण आहे, वेळ कमी आहे पण तरी देखील सांगतो की ज्यावेळेला तिथे दाखल झालो आणि कॉमेंट्री मी करत होतो, स्कोरर सुरुवातीला तिकडे नव्हता परंतु तदनंतर एक छोटा मुलगा आला आणि तिथे स्कोरिंग करण्यास त्याने सुरुवात केली आणि दोन एक मॅच झाल्यानंतर आणखी एक माझा मित्र आला तिथे आणि त्याने सांगितलं की तुझ्या बाजूला स्कोरिंग कोण करतोय तुला माहितीये का? म्हटलं नाहीये. बरोबर, तू खूप चांगली स्कोरिंग करतोय. पण त्यांनी सांगितलं की हा जो मुलगा स्कोरिंग करतोय ना, शालेय क्रिकेटमध्ये अमुक अमुक असा रेकॉर्ड केला होता, त्यांचं नाव पृथ्वी शॉ आहे आणि तुझ्या बाजूला ते स्कोरिंग करतायत. हा, आणि मग मात्र मी आवर्जून त्यांच्यावर एक फोटो काढला, दोन फोटो काढले म्हटलं आणि त्यांना खूप शुभेच्छा देखील दिल्या. खूप चांगले स्कोरिंग करत होते आणि त्यांना सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये खूप आवडेल तुम्हाला भारतीय संघामध्ये खेळताना. तर एक आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची देखील माझ्यासाठी आहे, आठवणीची आहे, कारण मी समालोचन करत असताना पृथ्वी शॉ माझ्या बाजूला बसून स्कोरिंग करत होते आणि तदनंतर मात्र त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. सर्व फॉर्मॅटमध्ये त्यांनी आपलं एक स्वतःचं स्थान बनवलं. ते पहिलं वर्ष होतं सुप्रीम होतं इंटरला, दुसऱ्याही वर्षी मला बहिणी इंटरला संजय पोते साहेब खूप मेहनत करतात, त्यांचे आयोजक आणि एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन त्या ठिकाणी असतं आणि कोणत्या समालोचकाला नाही वाटणार की तिथे समालोचन करावं. तर दुसऱ्या वर्षी मला इंटर त्या ठिकाणी बोलायला नक्कीच समालोचनाची संधी मिळाली. एक गोष्ट राहिली होती माझी की पहिल्या वर्षी इंटर सुप्रीमोला क्वालिफाईंग झाले होते 16 टीम मध्ये. मी स्वतः यूके टायगर मधून ती खेळलो देखील होतो, म्हणजे सुप्रीमो खेळलो देखील आहे मी आणि 3 विकेट घेतल्या होत्या 9 रन देऊन, हे मी सुप्रीमो खेळलो असताना. आणि तिसऱ्या वर्षी मात्र इंटरला मला पुन्हा बोलवण्यात आलं आणि इंटरला बोलवल्यानंतर अगदी भाईंचा मला स्पर्धेच्या काही दिवस अगोदर फोन आला आदरणीय शिवसेना विभाग प्रमुख आमदार संजय पोतने साहेबांचा की तुला स्पर्धेसाठी यायचंय म्हणून. तर माझ्या आनंदाला पारावर त्या ठिकाणी राहिला नव्हता, कारण सुप्रीमो स्पर्धा एज अ समालोचक, मग सामना मधून देखील माझा उल्लेख झाला की माझ्या समालोचनाचं कौतुक सामना पेपर मधून देखील झालं होतं ज्यावेळेला सुप्रीमोचं फायनल मॅचच्या वेळेला. तर खूप मोठी म्हणजे जे माझं स्वप्न होतं सुप्रीमो करणं हे माझं नेहमी स्वप्न राहिलं होतं. मुख्य सुप्रीमो माझ्या कॉमेंट्रीच्या संधी मिळेल आणि ते स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं होतं आणि त्याचबरोबरीने खूप प्रेक्षकांकडून देखील चांगल्या पद्धतीची पोचपावती मिळाली होती आणि मी नुकता एकटा नसेल गेला, मी त्या असंख्य समालोचकांचा प्रतिनिधी म्हणून तिथेही गेलो होतो. आणि मी 10 PL ला देखील सांगेल, जे महाराष्ट्रातील किंवा भारतातील टेनिस क्रिकेटचे समालोचक होते त्यांचा एक समालोचकाचा प्रतिनिधी म्हणून मी तिथेही गेलो होतो. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली, जसं सरांनी सांगितलं की डे क्रिकेट टुर्नामेंटचा एक नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा एक मानाचा वर्ल्ड कप सुप्रीमो, म्हणजे मी म्हणेन की सध्याच्या टेनिस क्रिकेट विश्वातली एक नामवंत स्पर्धा क्रिकेट वर्ल्ड कप, ज्याच्यासाठी अशा टुर्नामेंटमध्ये त्यांना समालोचन करण्याची संधी मिळाली. नंतर येईल सर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. सर 2 मिनिटात आपण एक रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल बोलूया. हो, रत्नागिरी आणि शक्ती बऱ्याचशा स्पर्धा आहेत, आता जेवढं होईल तेवढं नक्कीच या ठिकाणी घेऊया. तर रत्नागिरीला देखील त्याही अगोदर मला 2 वर्ष बोलावणं येत होतं, दीपक पवार दादांचा मी नक्कीच मनापासून आभारी असेल, त्यांनी मला त्या स्पर्धेसाठी अजून एक आनंदवाडी आहे जिकडे मी जाऊ शकलो नव्हतो परंतु मला आवर्जून लगातार 3 वर्ष बोलवतात, यावर्षी नक्कीच जाईल. परंतु रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी एक अशी स्पर्धा आहे जिथे महाराष्ट्रातील भारतातील प्रत्येक खेळाडूला ते खेळण्याची संधी मिळते आणि तिकडे जी ट्रीटमेंट मिळते ना, मग खेळाडूंना असू देत समालोचकांना असू देत, मला वाटत नाही कुठे मिळत असेल एवढी रॉयल ट्रीटमेंट असते. सर्व जे स्पॉन्सर्स म्हणा किंवा प्रायोजक असतात संघांचे ते देखील उत्सुक असतात आणि क्रिकेट प्रेम काय असतं, वेळ काय असतं ते रत्नागिरीमध्ये कोकणात आपल्याला पाहायला मिळतं. अगदी गावाच्या गावं मॅच पाहायला तिकडे त्या स्टेडियमवर येतात आणि तेवढंच उत्तम आयोजन रत्नागिरीमध्ये देखील केलं जातं. तर नक्कीच एक उत्कृष्ट असं आयोजन म्हणेल मी रत्नागिरीचं आणि गेली 3 वर्ष मी रत्नागिरीची स्पर्धा एक एक दोन दोन दिवस जातोय, परंतु दुसऱ्या दिवशी मला ऑफिस असल्या कारणाने मी 3 दिवस एक गोष्ट केली. 12 वाजेपर्यंत मी रत्नागिरीला कॉमेंट्री करतो, 12:30 माझी ट्रेन रत्नागिरी स्टेशनवरून असते, मी 7:30 घरी पोहोचतो आणि नक्कीच फ्रेश झाल्यानंतर मी 3 वर्षी 10 वाजेपर्यंत उरणला माझ्या ऑफिसमध्ये हजर झालोय आणि तिकडे गेल्यानंतर बरेच जण अचंबित असायचे, अरे रात्री 12 वाजेपर्यंत मी कॉमेंट्री करताना पाहिलं दुसऱ्या दिवशी उरणला ऑफिसमध्ये तुम्ही कसे काय दाखल झालात. परंतु मी हे करत असताना ती गोष्ट जपली आणि मग शक्ती चषकाचा देखील सांगेल, सचिन यशवंत घोळे मनसेचे कामगार नेते आहेत आणि आमचे चांगले मार्गदर्शक मित्र देखील आहेत, तारा बुमरो यांचं देखील त्या स्पर्धेसाठी योगदान आहे आणि त्यांनी देखील मला या स्पर्धेसाठी नक्कीच आता प्रमुख कॉमेंटेटर म्हणून माझ्याकडे बरीचशी भूमिका असते, तर नक्कीच त्यांचाही आभारी आहे. एवढी मोठी स्पर्धा त्याचबरोबर नेट मुंबई रायगड अशा प्रकारच्या मॅचेस म्हणा, मॅचलेस राहुल प्रकारच्या मॅचेस म्हणा, 8-8 ओव्हरचं क्रिकेट, मोठं भव्य दिव्य असं आयोजन त्या स्पर्धेचं ते करतात, नक्कीच त्यांचा आभारी आहे आणि तीही स्पर्धा मला समालोचन करण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्यांचा मी देखील आभारी असेल. ऍब्सोल्युटली, जसं सरांनी सांगितलं की मानाच्या स्पर्धा, मी म्हणेन की अशी कोणती स्पर्धा नाही की ज्याला सरांची मागणी नाही ऍज अ समालोचक म्हणून. नंतर सर तुमचे काही ट्रेडमार्क वर्ड्स
जसं म्हणतो की कोणत्याही समालोचकाचा ठपका असलेले दोन शब्द किंवा त्यांचं एक वाक्य, तर दोन मी शब्द दोन तुमचं एक वाक्य प्रचार सांगेन. एक म्हणते सी मा रे शे पाच चौकार, आणि दुसरं म्हणजे बिग 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 षटकार. हे ट्रेडमार्क वर्ड्स म्हणजे चंदू शेट्टी सर. ही हे उमगण्याचं किंवा ह्याला तुम्ही म्हणणं की तुम्ही ह्याचे पिता म्हणू आपण की जन्माला घातलं या वाक्य प्रचाराला, तर ह्याच्या मागची कन्सेप्ट काय होती सर? नक्कीच नक्कीच नक्कीच. मी कुणाल दाते जे नवी मुंबईचे समालोचक आहेत, माझे चांगले मित्र देखील आहेत, त्यांच्याबरोबर बऱ्याचशा स्पर्धा केलेल्या आहेत मी. तर त्यांच्याबरोबर समालोचन करत असताना ना, तर आवर्जून त्यांच्याबरोबर समालोचन करत असताना त्यांचाही एक शब्द असायचा, ज्यावेळेला आपण एकत्र समालोचन करत होतो एकमेकांचे शब्द आदान प्रदान होत असतं, तर ते सीमारेषेपार चौकार असं सलग म्हणायचे. परंतु मी एकदा समालोचन करत असताना असंच सी थोडासा थांबवला, मा थोडासा थांबवला, आणि हे थोडस असं थांबत थांबत बोललो, तर ते मला थोडंसं आवडलं म्हणून ते पुन्हा आणखी थोडस थांबवून म्हटलो, तर ते प्रेक्षकांनाही आवडलं आणि मग ते हळूहळू हळूहळू एवढं पसनी पडलं की प्रेक्षक मला जर म्हटलं नाही ना, तर मी आवर्जून उल्लेख करेल की यावेळेला नौशादबाईंची जी स्पर्धा आहे प्रहार चषक, महाराष्ट्रातील आणखी एक नामवंत स्पर्धा होती प्रहार चषक गोरेगाव, तर नौशादबाईंनी मला आवर्जून त्या ठिकाणी कानात येऊन सांगितलं माझी मिसेस मॅच बघायला आली आहे आणि त्यांना ते एकदा सीमारेषापार म्हणून नको, तर ती माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट होती आणि नक्कीच त्यामुळे तो सीमारेषापार मला नक्कीच मलाही बोलायला आवडतं आणि प्रेक्षक नाही बोलत तर ते मला सांगतातच बोलायला. आणि बिग 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 हे ज्युनियर प्रीमियर लीग सुरू असताना एका खेळाडूचं नाव मला माहित नाहीये, लांब षटकार मारला होता आणि माझ्या तोंडातून असं सहजच बिग बिग म्हणजे दोन वेळा बिग बी म्हणून गेलो, कारण तो षटकार खूप लांब गेला होता आणि ते माझ्याही मनाला कुठेतरी वाटलंय की दोन वेळा बिग म्हटलोय परंतु त्यातून काहीतरी अर्थ निघतोय, म्हणून मी ते पुन्हा ट्राय केलं, तीन चार वेळा बिग 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 म्हणून पाहिलं, तर प्रेक्षकांमधून माझे मित्र आहेत सोहेल चौगुले जी राजू रचेप त्यांनी मला फोन केला सर एक आता बहुत अच्छा लागा, आणि मग त्यानंतर मी ते हळूहळू ते म्हणायला लागलो म्हणजे मग प्रेक्षकांमधून त्याची प्रतिक्रिया येऊ लागली आणि आज बरं वाटतं, बरेचसे कॉमेंटेटर देखील कुठे कुठे याचा उल्लेख करत असतात बरं वाटतं, कारण आणि तो बिग 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 देखील नक्कीच प्रेक्षकांना नक्कीच आवडू लागले. एक माझे मित्र आहेत निखिल वाळकेश्वरचे, त्यांचा आवर्जून एक किस्सा मी सांगतो, वेळ कमी आहे तरी देखील सांगतो. ग्रीन पार्क ट्रॉफी जी वाळकेश्वरला होते त्या ट्रॉफी बद्दल नक्कीच मी कळवेल. छोटस मैदान आहे वाळकेश्वरला, परंतु त्या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य जॅकी श्रॉफ त्यांचं जे जुनं घर त्यांच्या मैदानाच्या जवळच आहे, त्यांचा तो विभाग आहे वाळकेश्वरचा, आणि त्या स्पर्धेला आवर्जून जॅकी श्रॉफ येत असतात आणि लारा असेल त्याजून आकाश असेल निखिल असतात असेल खूप चांगले आयोजन त्या ठिकाणी करत असतात आणि त्या स्पर्धेच्या वेळेला जॅकी श्रॉफ त्या ठिकाणी आले होते आणि बराच वेळ त्या स्पर्धेसाठी ते थांबले होते आणि माझ्यासाठी एक आनंदाची अशी गोष्ट की जे त्यावेळेला स्टेजवर होते त्यावेळेला कॉमेंट्री माझीच सुरू होती आणि सुरू असताना त्यांनी त्यांचा हात आहे अगदी माझ्या खांद्यावर ठेवला होता आणि माझी कॉमेंट्री सुरू होती. तर आता माझ्या मनामध्ये काय वाटलं असेल, चंदू तू कुठे आलायस, म्हणजे वेड्यासारखा कुठेतरी मॅच दिवस दिवसभर मैदानात घालवणारा चंदू आज त्याच्या खांद्यावर हात कुणी ठेवलाय तर सिनेरी स्टार जॅकी श्रॉफ ठेवलाय आणि कॉमेंट्री सुरू आहे आणि त्यांच्या भाषेत मी त्यांच्याबद्दल बोलायला लागलो तर ते लगेच बोलायचे अरे देख अरे देख सई जा रहा विडो, म्हणजे ते जे शब्द आहेत ना त्यांच्या लँग्वेज मध्ये, तर हा ते मला आवर्जून आठवत आहेत आणि नक्कीच मी निखिल आपला देखील आभारी असेल ती स्पर्धा देखील खेळायला मिळेल. अशा असंख्य स्पर्धा आहेत, या स्पर्धे सर्व स्पर्धांचा मी या ठिकाणी उल्लेख करू शकत नाही, परंतु रायगडच्या बऱ्याचशा स्पर्धा आमची रायगड समालोचक असोसिएशन त्यांचे मी कौतुक करेल, मी मुंबईकर असून त्यांनी मला रायगड समालोचक सदस्य करून घेतलं, खूप सारं प्रेम रायगडच्या सर्व स्पर्धांनी दिलं, ठाण्याच्या स्पर्धांनी दिलं, नवी मुंबईच्या स्पर्धांनी दिलं, पुण्याच्या स्पर्धांनी दिलं, अगदी रत्नागिरी मुंबईचा तर प्रत्येक विभाग ज्या विभागाचा मी नक्की त्या ठिकाणी उल्लेख करेल, मुंबईत मी 100 वर ग्राउंडवर कॉमेंट्री केली आहे फक्त मुंबईमध्ये, तर त्या प्रत्येकाचा देखील मनापासून या ठिकाणी आभारी असेल आणि आमचं अंडरआर्म क्रिकेट त्यांचा देखील मनापासून आभारी आहे, एका ओव्हरआर्म क्रिकेटच्या बरोबरीनेच अंडरआर्म क्रिकेट हे देखील माझं आवडतं क्रिकेट आहे, त्याच्याही बऱ्याचशे समालोचन करण्याची संधी मिळाली. बोला सर. अच्छा मुलाखतीच्या आता आपण खूप एकदम शेवटला आलो आहोत, शेवटचे 5 सर. आपण येऊया आता आमचं कोयना सोशी कंदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मध्येही तुम्ही केएसके प्रीमियर लीगला कॉमेंट्री करायला आला होता, तर संपूर्ण काय अनुभव होता त्याबद्दल मी त्याच्या आधी 1 घेईन. आमच्या कोयना सोशी कंदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मध्ये 2016 पासून कार्यरत आहे, त्याचे माजी अध्यक्ष संतोषजी मालुसरे, माजी सचिव मी म्हणेन की संतोषजी देसाई, जे आमच्या महाबळेश्वर मधील नामवंत समालोचक आणि तुमचे खूप चांगले मित्र आहेत,
नंतर आत्ताचे सध्याचे अध्यक्ष विजयदादा शिंदे असतील, अध्यक्ष माफ करा सचिव अश्विन सकपाळ असतील, या सगळ्यांनी एक कोयना सोळशे कंत्राटी क्रीडा प्रदर्शनला खूप उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्या स्पर्धेमध्ये केएसके मध्ये तर तुम्ही समालोचन करत होतात, तर तुमचा काय अनुभव आहे? एक सर 2 मिनिटं आपण मुलाखतीच्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आलो. हो नक्कीच नक्कीच, कारण खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. आता त्या स्पर्धेला मी कसा पोहोचतो होतो ते देखील सांगेन, कारण ज्यावेळेला केएसके स्पर्धा होती निखिलने मला आमंत्रित केलं होतं, निखिल जाधवने, आणि त्याच्या अगोदरच्या रात्री मी अगोदरच्या दिवशी अर्धा दिवस ऑफिस केलं. त्यानंतर टिंगरे सरकार पुण्याला धानोरीला नाईट टुर्नामेंट कॉमेंट्री केली होती. नाईट टुर्नामेंट कॉमेंट्री करून घरी पोहोचलो होतो सकाळी आणि फ्रेश होऊन डायरेक्ट कॉमेंट्रीसाठी आलो होतो. परंतु केएसके प्रतिष्ठानचा मी विशेष उल्लेख या ठिकाणी याकरता करेन, कारण मुंबईत राहून गावपण जपणारी मंडळी म्हणून मी केएसके प्रतिष्ठानचा उल्लेख करेन, कारण मुंबईत राहून गावातल्या टीमसाठी खेळणं प्रत्येकाला ते शक्य नाहीये. ते भाग्य तुमच्या वाट्याला आलंय आणि तुम्ही देखील जबरदस्त आयोजन, माझे खूप सारे मित्र आहेत, स्वतः संतोष देसाई असतील, त्याचबरोबरीने बरेचसे शिंदे कंपनी असतील, त्याचबरोबरीने निलेश सोनकर असतील, त्याचबरोबरीने हेमंत शिंदेचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेल, चंदूचा उल्लेख करेल, या ठिकाणी निखिलचा उल्लेख करेल, सुदेश सकपाळ आहेत, असे कितीतरी माझे मित्र आहेत जे केएसके प्रतिष्ठानशी निगडित आहेत. आणि खूप चांगले अशी पहिली केएसके प्रतिष्ठानची स्पर्धा असतील ज्यांची जी एंट्री ऑनलाईन होते, म्हणजे तुम्ही वेळेत ऑनलाईन तुमची प्रवेश कळवला तरच माझ्या मते बऱ्याच ठिकाणी आता पुढे देखील होऊ शकतं. तर खरोखर हे जे क्रिकेट आहे हे लाजवाब क्रिकेट आहे आणि नक्कीच आपण म्हणतो ना की आणि त्याने आता खूप मोठी उंची घेतली आहे. केएसकेच्या मॅचेस दर रविवारी होत असतात, मग त्या नवी मुंबईमध्ये होतात आणि तिकडे आपल्या गावाच्या सर्वांनी एकत्र पोहोचलं. नुसतं तेच मॅचेस नाही तर गेट टुगेदर देखील म्हणेल प्रत्येक रविवारी आपल्या गावाच्या सर्वांबरोबर. मी स्पर्धेला आलो तर गावचे प्रतिनिधी देखील, गावचे काही नागरिक देखील, ग्रामस्थ त्या ठिकाणी आले होते आणि त्यांचा देखील आपण सन्मान वगैरे त्या ठिकाणी केला होता. आणि खरोखर यावर्षी एकच दिवस आलोय तर मी संतोष देसाई आणि संपूर्ण आयोजकांची टीम पुढल्या वर्षी संधी जर शक्य झालं तर 2 दिवसांची कॉमेंट्री करण्यासाठी देखील मला त्या ठिकाणी यायला आवडेल. तर नक्कीच जसं सरांनी सांगितलं तुम्ही बोला बोला सर सॉरी. आणि असंच क्रिकेट पुढे चालू ठेवा, क्रिकेटच्या माध्यमातून माणसं जोडायची असतात आणि ती आपण खूप चांगल्या पद्धतीने 105 गावांना. आता महाबळेश्वर म्हटलं तर त्या ठिकाणी अफजल खानाचा वध झाला, शिवाजीराजांनी त्या ठिकाणी त्याला वध झाला म्हणजे वध करण्यासाठी तिकडे बोलवलंच होतं, दुसरं ठिकाण त्यांना सेफ वाटलंच नव्हतं, म्हणजे त्या भूमीतून तुम्ही आलेले आहात सर्व. तर खूप तुम्हाला नक्कीच केएसकेचं मला विशेष कौतुक वाटतं, कारण ज्यावेळेला प्रतापगडावरून तुम्ही खाली जावळीचं खोरं पाहता ना तर असं वाटतं कुठे आलेलो आहोत. तर नक्कीच त्या ठिकाणी याचं देखील माझं बरेचसं निलेश सोनकरने कळवलं होतं पण शक्य झालं नव्हतं. तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या माध्यमातून स्पर्धा असेल जसं सरांना मी कन्व्हिन्स केलं की सन 2023 मध्ये आपली पोलो ग्राउंड महाबळेश्वर इथे एक मानांकित स्पर्धा होती, निलेश सोनकर म्हणजे आमच्या स्पर्धे आमच्या या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर आहेत, त्यांचंही स्वप्न आहे की चंदू शेट्टे सरांना महाबळेश्वरला घेऊन यायचं. माझे मोठे बंधू आहेत निलेश सोनकर, आम्ही नक्कीच ठरवलं की त्यांना मी एक वचन दिलंय की चंदू सरांना आम्ही महाबळेश्वरला घेऊन येणार आणि तेही पूर्ण 2 दिवसांसाठी. नक्कीच सर, आता आपण येऊया मुलाखतीच्या सुरुवात शेवटला आलो आहोत सर. संपूर्ण तुमच्या टेनिस क्रिकेट विषयामध्ये तुमच्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा लाभलेला आहे. जर तुम्ही सर आता सध्याच्या मध्ये कॉमेंटेटर नसता तर तुम्ही कोण असता, प्रश्न एक. आणि दुसरा प्रश्न, तुमचा संपूर्ण तुमच्या परिवाराचा तुम्हाला लाभलेला पाठिंबा, याबद्दल 2 मिनिटात आपण बोलावं. नक्कीच नक्कीच, आज मी कॉमेंटेटर नसतो तर मित्रांनो क्रिकेट वेळा असल्या कारणाने त्या प्रत्येक मैदानात गेलो असतो आणि मॅच दिवसभर पाहिली असती उन्हातान्हात उभं राहून, परंतु कॉमेंटेटर असल्यामुळे मला स्टेजवरची जागा मिळाली आणि आज स्टेजवरून मला मॅच पाहायला मिळतात तर याचा नक्कीच मला अभिमान आहे. परंतु नक्कीच प्रत्येक मॅच मात्र टुर्नामेंट जिकडे ज्यावेळेला कॉमेंटेटर नव्हतो त्यावेळेला सुद्धा तुमच्या माहितीसाठी मी मॅच पाहण्यासाठी पालीला बाईकवर सकाळी पालीला निघून मॅच पाहण्यासाठी पालीला गेलो एवढ्या क्रिकेट वेळावरतो. परंतु कॉमेंटेटर असण्याचा फायदा झाला, 30 मॅच मला आता स्टेजवरून पाहायला मिळते. त्याचबरोबर माझ्या घरच्यांचा वाटा तेवढाच मोलाचा आहे, माझ्या आई बाबांचं नक्कीच मी चांगले संस्कार माझ्यावर झाले, कोणत्याही प्रकारचं व्यसन लागलं नाही, एकच व्यसन आयुष्यभर जोडलं गेलं त्या व्यसनाचं नाव आहे क्रिकेट. आणि त्याचबरोबर माझ्या धर्मपत्नीचा म्हणजे माधुरीचा खूप मोठा वाटा आहे, कारण आज हे जी काय कारण 2 दिवस मॅचेस 5 दिवस ऑफिस तिच्यासाठी वेगळाच नव्हता, आता लॉकडाऊनमुळे मात्र तिला मी वेळ मिळाला पण तू घरातलाच वेळ आहे. कारण गेले 7-8 वर्षात मी तिला नेहमी सांगायचो की ज्या वेळेला मला आपण अमुक अमुक महिन्यात फिरायला जाऊ अमुक अमुक महिन्यात फिरायला जाऊ, परंतु ते 7-8 वर्षात कधी झालं नाही आणि आता लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. तर येणाऱ्या कालावधी नक्की त्याचाही प्रयत्न करेन, परंतु तिचा वाटा खूप मोठा मोलाचा आहे, कारण लग्न झाल्यापासून 14 वर्ष
14 वर्ष मी मला वाटतं मी कोणता शनिवार कोणता रविवार सुरुवातीला खेळताना त्यानंतर टीम असताना त्यानंतर ऑर्गनायझर असताना त्यानंतर कॉमेंटेटर असताना या सर्व भूमिका पार पडत असताना मी तिला कधी वेळच दिला नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये तिलाही वेळ देईल आणि क्रिकेटसाठी तर पाहूनच घेतलंय जीवनाचा आपलं क्रिकेट माया नक्की सरांनी जसं सांगितलं की संपूर्ण टेनिस क्रिकेट परिवारामध्ये त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांच्या धर्मपत्नीचा खूप मोलाचं सहकार्य होतं सर आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटला आलो आहोत खऱ्या अर्थाने आम्ही तुमचे भाग्य आदरार्थी आहोत की तुम्ही आम्हाला या इंटरव्ह्यू मध्ये लाभला की अशा व्यक्ती ज्याने खऱ्या अर्थाने मराठी समालोचनाचा झेंडा अटके पार नेला आणि समालोचन हे खेळामधलं किती महत्वाचं आहे हे पटवून दिलंय तर एक चार ओळी मी तुमच्यासाठी तुम्ही वारकरी संप्रदायातले आहात मी वारकरी संप्रदाय आमचं कुटुंब वारकरी संप्रदायातलं तर तुमच्यासाठी चार ओळी म्हणेन आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा लाचावले मन लागलीसी गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आणि माय बापे तर जीवाने काय अट्टहास करावा तर चंदू शेट्टींची कॉमेंट्री ऐकण्याचा अट्टहास करावा सर धन्यवाद तुम्ही संपूर्ण इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला लाभलात आणि असंच प्रेम असंच समालोचन तुम्ही यापुढेही करावं आणि आम्ही टेनिस क्रिकेट विश्वाला एक वेगळ्या उंचीवर नेऊ धन्यवाद सर तुम्ही जॉईन झाल्याबद्दल आम्ही आभारी आहोत नक्कीच मला आभार काही जरूर मानायचे त्यामध्ये मी दोन मिनिटं जरूर घेईल आमच्या सीएचचा क्रिकेटचा उल्लेख करायचा राहिला होता खूप चांगला क्रिकेट सीएससीबी ट्रॉफी सीएचए ट्रॉफी चॅम्पियन्स ट्रॉफी यांच्या माध्यमातून होत असतं त्यांचाही मी मनापासून आभारी आहे कारण मी इतर ठिकाणी गेल्यानंतर माझी ऑफिसमधली जागा ह्याच सर्व मित्रांनी भरून काढलेली आहे म्हणून त्यांचा मनापासून आभारी आहे त्याचबरोबर एक केबीसीसी बिरवाडी केबीसीसी बिरवाडी महाबळेश्वर यांचा मी आभारी आहे त्याचबरोबर एक केएसके प्रतिष्ठान कोयना सोशी गांधटी प्रतिष्ठानचा आभारी आहे या स्पोर्ट्स जे माझे मित्र आहेत निलेश खूप चांगले क्रिकेटर आहेत यावर्षी धमाका केला त्यांनी सीएचए प्रीमियर लीग मध्ये त्यांनाही माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पोर्ट्सला शुभेच्छा शैलेश आणि निलेश देखील त्याचबरोबर लेनाद्री कॉर्पोरेट सर्व्हिस ऑफर करणे त्याचबरोबर एमई एंटरप्राइजेस त्याचबरोबर इंटरनॅशनल आणि एबी स्पोर्ट्स घाटकोपर आणि माझे असंख्य मित्र परिवार असंख्य आयोजक प्रेक्षक ज्यांचं क्वचित चुकून नाव राहून गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करील परंतु येणाऱ्या काळात हंगाम ज्या वेळेला सुरुवात होईल आपण सर्व मिळून नक्कीच हंगामा करू परंतु क्रिकेटचा धन्यवाद सर तुम्ही इंटरव्ह्यू एवढ्यासाठी वेळ दिलात सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार नक्की नक्की नक्कीच बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या असतील परंतु धन्यवाद आपण या मुलाखतीचा मला हिस्सा होण्याची संधी दिली त्याबद्दल आमचं काय म्हणू आम्ही आमचं भाग्य की तुम्ही आम्हाला लाभला धन्यवाद सर नक्की 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 धन्यवाद